सर कंटिन्यू प्लीज। ओके सर, ओके। आदरणीय राजकिरण चव्हाण सर, सृजनशील शिक्षक, सृजनशील मुख्याध्यापक जे दोन मनपाचे जे संकेतस्थळ आहेत ते संकेतस्थळांची निर्मिती सुद्धा म्हणजे मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचं संकेतस्थळ निर्मिती करण्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे। त्याचबरोबर सरांनी सृजनशील शिक्षक या यूट्यूब चॅनलची निर्मिती करून माझ्यासारख्या अन्य जे काही थोडेसे टेक्नोसॅव्ही कमी आहेत ज्यांना कळत नाही असे जे काही शिक्षक आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना नुसतं शिकवलं नाही तर ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये एक चळवळ त्यांनी उभी केली आणि माझ्यासारखे किंवा अन्य जे काही शिक्षक आहेत त्यांना एक तंत्रज्ञानाचं बळ देऊन या व्यवसायामध्ये ते सध्या ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये ते काम करत आहेत। सर एससीआरटी पुणे राज्यस्तरीय एज्युकेशनल इनोव्हेशन बँक ह्या उपक्रम जो आहे तो उपक्रमामध्ये सुद्धा सरांनी सक्रिय सरांचा वाटा होता किंबहुना सरांच्या सहकार्यामुळेच ती एज्युकेशनल इनोव्हेशन बँक ती तयार झाली। त्याचबरोबर इयत्ता पहिली ते पाचवीच्या नवीन अभ्यासक्रमाचा जो एससीआरटीने पुणे येथे जे ई कंटेंट डेव्हलपमेंट झाली होती त्याच्यामध्ये सरांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यामध्ये काम केलेलं होतं। जे डायट असेल, एससीआरटी असेल, बालभारती असेल यांच्या वतीनं जे काही प्रशिक्षण होतात त्या प्रशिक्षणामध्ये अनेक प्रशिक्षणामध्ये सर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी काम करून सर्व शिक्षकांना एक तंत्रज्ञानाचं बळ देण्याचं काम सरांनी केलेलं आहे। त्यात मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ सृजनशील शिक्षक या मोहिमेद्वारे राज्यभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत। सर सध्या स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र अर्थात सर फाउंडेशनचे सर सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून सर काम करत आहेत। दैनिक सकाळमधील शिक्षणात तंत्रज्ञानचा सलग असेल जे साप्ताहिक आहे त्या सदरामध्ये सरांनी कायम लेखन करत असतात आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की खासगी अनुदानित पहिली डिजिटल शाळा श्री समर्थ विद्यामंदिरला बनवण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा त्यामध्ये असलेला आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर सरांना अनेक पुरस्कार सुद्धा या सगळ्या कामामधून मिळालेले आहेत। त्यामध्ये अनेक भरपूर पुरस्कार आहेत पण मी मला दृष्टिकोनातून अतिशय अभिमानास्पद जो पुरस्कार आहे तो म्हणजे आयएम अहमदाबादचा 2018 आणि 2020-21 टीचर इनोव्हेशन अवॉर्ड सरांना आयएम अहमदाबाद कडून तो प्राप्त झालेला आहे। त्यांच्या कार्याची दखल म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आयएमनं सुद्धा ते घेऊन त्यांना टीचर इनोव्हेशन अवॉर्डनं पुरस्कार केले आहेत। त्याचबरोबर लोकमंगल शिक्षक शिक्षक रत्न पुरस्कार असतील, आदर्श शिक्षक पुरस्कार असतील अशा अनेक पुरस्काराने सर सन्मानित झालेले आहेत आणि म्हणून तुम्हाला आमंत्रित करण्यामध्ये आम्हाला खूप आनंद होतोय सर आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सोलापूर विद्यापीठ असेल, महाविद्यालय असेल आमच्या सर्वांच्या वतीनं राजकिरण चव्हाण सर आपलं या ठिकाणी स्वागत करतोय। यानंतर आजचे जे आपल्याकडे चेअरपर्सन म्हणून लाभलेले आपल्याच महाविद्यालयाचे आदरणीय प्रभारी प्राचार्य डॉक्टर बोंधार्डे सर चेअरपर्सन म्हणून काम करणार आहेत। सरांचाही परिचय सगळ्या उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत सर, वेगवेगळ्या माध्यमातून सरांना परिचय आहेच पण एक कार्यक्रमाचा भाग म्हणून मी माझ्या महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर अश्विन बोंधार्डे सर यांचा मी अतिशय थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देतो। सर सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून 1 सप्टेंबर पासून कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची धुरा अतिशय यशस्वीपणे त्यामध्ये सांभाळत आहेत। सर स्वतः प्रोफेसर आहेत आणि अनेक ज्या मेष्टा सारख्या ज्या काही संस्था ज्या आहेत ते कार्यरत त्याचे सेक्रेटरी म्हणून सर सध्या कार्यरत आहेत। त्याचबरोबर सरांकडे 5 विद्यार्थी पीएचडी पूर्ण केलेले आहेत आणि 4 विद्यार्थ्यांचं सध्या पीएचडीचं काम सरांकडे काम करत आहेत। एमफिलचे 5 विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केलेलं आहे। सरांनी जवळजवळ 11 पुस्तकांचं बीएड एमएड डीएडचे जे काही संदर्भ ग्रंथ आपण जे म्हणतो त्या संदर्भ ग्रंथाचं लेखन करून आम्हा सर्वांना एक चांगली सोय विद्यार्थी आणि शिक्षक आणि प्राध्यापकांना चांगली सोय सरांनी करून दिलेली आहे। सरांनी एक मायनर रिसर्च प्रोजेक्ट सुद्धा त्यामध्ये पूर्ण केलेला आहे आणि सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। त्यातलाच डॉक्टर रवींद्र दवे प्रेरणा पुरस्कार असेल, समाजभूषण पुरस्कार असेल या अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेलं आहे। सर अनेक ठिकाणी पेपर सेटिंगचं एमपीएससी असेल, पेट असेल, सेट असेल या परीक्षेचं काम सुद्धा सरांनी केलेलं आहे
आणि सोलापूर विद्यापीठ असेल किंवा अन्य अमरावती विद्यापीठ असेल नागपूर विद्यापीठामध्ये रेफरी म्हणून किंवा तिथल्या बीओएस वर सुद्धा सर सध्या कार्यरत आहेत आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्या विद्यार्थ्याबरोबरच इतर विद्यापीठातील यांना सुद्धा ते सध्या ते करून देत आहेत असे आदरणीय अगदी विद्यार्थ्यांचं हित जमणारे जपणारे आदरणीय डॉक्टर अश्विन बोंदराडे सर हे सुद्धा आजच्या याच्यासाठी चेअरपर्सन म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्यांचे विचार आपल्याला आदरणीय राजकिरण चव्हाण सरांच्या नंतर आपल्याला त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्या भाषणातून आपल्याला ते कळणारच आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रमुख जे व्याख्याते आहेत राजकिरण चव्हाण सर आणि बोंदराडे सर यांचं या सेशन मध्ये स्वागत करतो आणि आदरणीय राजकिरण चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला शालेय शिक्षणासाठी ऑनलाईन साधनांचा वापर या विषयावरती आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय राजकिरण चव्हाण सर प्लीज सर. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? हो सर येतोय सर आवाज. ओके. प्रथमतः सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. आज आपण राष्ट्रीय स्तरावरती एक वेबिनारचं आयोजन केलं याबद्दल मी प्रथमतः कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन अर्थात वालचंद कॉलेज ज्याला सगळ्या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं त्यांचं त्याचबरोबर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज चॅलेंजेस इन अडॉप्शन ऑफ न्यू स्ट्रॅटेजीज इन टीचर एज्युकेशन इन प्रेझेंट सिनेरियो या एक वेगळ्या अशा कार्यशाळा वजा वेबिनारमध्ये मला आपण आमंत्रित केलं याबद्दल मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. माझ्याकडे जो विषय दिलेला आहे त्या विषयामध्ये आपल्या सगळ्यांना इथे दिसत असेल स्क्रीनवरती आजचा जो विषय आहे तो म्हणजे शालेय शिक्षणामध्ये ऑनलाईन साधनाचा वापर कसा करायचा. आता कोणालाही ऑनलाईन शिक्षण आता हे एक वेगळी कन्सेप्ट किंवा काहीतरी नवीन आहे असं वाटण्याचं आता काही कारण नाही आहे कारण गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून आपण ऑनलाईन शिक्षण काय आहे अगदी जवळून पाहिलेलं आहे किंबहुना याच्यामध्ये आपण सराईतपणे काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक अशी क्षेत्र आहेत किंवा अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्याकडे आपण सूक्ष्मपणे जर विचार केला तर आहे त्या आपल्याकडे असलेल्या संधी किंवा जे काही आपल्या हातामध्ये तुम्हाला साधनं मिळालेले आहेत त्या साधनांचा पुरेपूर उपयोग कसा करता येईल त्यांना 100% त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या माध्यमातून कसं करता येईल या दृष्टिकोनातून आजचं आपण हे सेशन घेणार आहोत. तर आपल्या या सेशनमध्ये एकंदर कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत लक्षात घ्या. वेबिनारच्या या क्षेत्र सत्रामध्ये आपण काय पाहणार आहोत तर इथं सगळ्यांना माहीत आहे की कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असणार आहेत त्यासाठी कोणते टूल आपण वापरणार आहोत आणि यातले काही टूल एक दोन टूल मी इथं प्रात्यक्षिकाद्वारे आपल्या समोर दाखवणार आहे जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला रोजच्या अध्यापनामध्ये किंवा जे मुलं किंवा जे शिक्षक भविष्यामध्ये होऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षक विद्यार्थ्यांसाठी हे टूल अतिशय उपयोगी पडतील. तर ते कोणते टूल आहेत याच्याकडे आपण बघूया आणि त्याचा वापर कसा करायचा हे पण आपण बघणार आहोत. माझ्याकडे इथून पुढचे 45 मिनिट आहेत याच्यामध्ये आपण बघूया की नेमके टूल्स कोणते कोणते आहेत आता बाजारामध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने जे आपण आपल्या रोजच्या अध्यापनामध्ये वापरू शकतो. आपल्या सगळ्यांना इथं दिसत असेल काही टूल्स इथं मी काढलेले आहेत आणि त्याचा वापर कसा होतो याची एक यादी आपल्या समोर मी ठेवली आहे. स्वयं असेल दीक्षा असेल हे जे ऍप आहेत किंवा ह्या ज्या वेबसाईट्स आहेत याचा उपयोग ऍज अ टूल म्हणून जर आपण केला तर ते विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि शिक्षकांना प्रशिक्षणासाठी म्हणून या दोन ऍपकडे किंवा या वेबसाईटकडे आपल्याला बघता येईल. त्यानंतर गुगल क्लासरूम आहे शिक्षक अध्यापन करण्यासाठी सर्वात जास्त सोयीचं आणि फ्री असं मटेरियल म्हणून किंवा या टूल म्हणून या गुगल क्लासरूमकडे आपण बघू शकतो. विद्यार्थी सुद्धा या माध्यमातून आपलं अध्ययन करू शकतात. त्यानंतर तिसरं टूल आहे गुगल स्लाइड्स ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक वेळा असं होतं की काही गोष्टी आपल्याला पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण करायचं असतं पण प्रत्येक वेळेस ती पीपीटी आपल्या हातामध्ये असेल असं नाही आहे प्रत्येक वेळेस त्याला घेऊन जाणं शक्य नाही आहे. अशा वेळेस आपण जर ऑनलाईनवरती जर गुगलची स्लाईड नावाचं जर ऍप्लिकेशन ऑन केलं किंवा ते सॉफ्टवेअर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन पीपीटी कशा करायच्या आणि त्या कशा सादरीकरण करायच्या. आज मी तुम्हाला जी स्लाईड दाखवतो किंवा जी पीपीटी दाखवतो ती ऑफलाईन आहे
परंतु मला ऑनलाईनच इथं दुरुस्ती करायची आहे, परत त्याला कुठेही गेलं तर ती मला दुरुस्त करता यावी यासाठी गुगल स्लाइड हा आपल्याला चांगला पर्याय बघता येतो. त्यानंतर पुढचं आहे गुगल ड्राईव्ह. सकाळच्या सत्रामध्ये सरांनी सांगितलं, गजानन सरांनी सांगितलं होतं की ड्राईव्हचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो. ड्राईव्ह एक आपल्याला मिळालं एक वरदान आहे जे आपण फ्रीमध्ये वापरू शकतो. सगळ्यात जास्त एक माझ्या आवडीचं टूल आहे त्याच्यामध्ये ड्राईव्हला मी एक पहिल्या 5 मध्ये स्थान देतो. त्याचं कारण मी परत तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पुढे आहे गुगल की. आपल्या मोबाईलमध्ये हे सगळे ऍप्लिकेशन असतील किंवा नसतील, परंतु इथून पुढे मात्र हे ऍप्लिकेशन एक शिक्षक म्हणून किंवा एक रिसोर्स पर्सन म्हणून तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. गुगल कीप कशासाठी, तर कोणत्याही गोष्टीची जर नोंद करायची असेल तर त्याच्यासाठी ऍज अ डायरी म्हणून तुम्ही गुगल कीपला रेफर करू शकता. मी गेल्या 5-6 वर्षापासून गुगल कीप वापरतोय आणि डायरी म्हणून त्याला कसं आपण वापरू शकतो किंवा आपली कामं कोणती झाली, कोणती राहिली, कोणती करायची आहेत किंवा त्याची यादी कर. हॅलो सर, नमस्कार. प्रेझेंटेशन मीनवाईल आवाज येत नाहीये सर. आवाज येत नाही सर. हॅलो, येतोय सर आवाज. येतोय ओके. सरांच्या याचा एखाद्या अडचण असू शकते. गुगल कीप आहे कोणत्याही गोष्टीची नोंद करणं ऍज अ डायरी म्हणून, तर तुम्हाला ते टूल एक चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतं. आपण आज ज्या वेबिनारचं आयोजन केलंय ते गुगल मीटच्या माध्यमातून केलंय, त्याला टीम मायक्रोसॉफ्ट टीम असेल किंवा झूम असेल, ही ऍप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन क्लास किंवा वेबिनार किंवा मीटिंग साठी आपल्याला वापरता येतात. त्यानंतर आणखी एक मजेशीर असं टूल आहे ते म्हणजे कहूट, किंवा त्याला काहूट सुद्धा म्हणू शकता. विद्यार्थ्यांच्या ज्यावेळेस आपण परीक्षा घेतो किंवा काही मूल्यमापन करायचं असेल तर रिअल टाईम परीक्षा घेण्यासाठी कहूटचा तुम्ही वापर करू शकता. त्याच्यावरचे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळतील. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही काय म्हणू आपण गुगल फॉर्मचा वापर सुद्धा तुम्ही रिअल टाईम परीक्षा घेण्यासाठी सुद्धा करू शकता. त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मुलांचं मूल्यमापन करता येईल. त्याचबरोबर OBS हे एक सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला व्हिडिओ तयार करण्यासाठी वापरता येईल. त्याचबरोबर आपल्या कॉम्प्युटरवर ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या गोष्टीची स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यासाठी, त्याचबरोबर हा जो काही चाललेलं काम आहे ते आपल्याला फेसबुक लाईव्ह किंवा युट्यूब लाईव्ह वरती जर आणायचं असेल तर OBS एक फ्री आणि उत्तम असं माध्यम म्हणता येईल आपल्याला. त्याचबरोबर ॲनोटेशन काही जणांसाठी हा नवीन शब्द असू शकतो. त्याचा सोप्या शब्दामध्ये अर्थ असा की तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल स्क्रीनवरती काहीतरी लिहायचं आहे. जसं शिक्षक म्हणून आपण आपल्या फळ्यावरती काही मुद्दे मांडतो आणि एखादा मुद्दा घेत असताना त्याच्यावरती काही टिक मार्क करतो किंवा त्याला अंडरलाईन करतो, हे कशाचं काम आहे? तर ऑनलाईन पद्धतीने काम करत असताना त्याला ॲनोटेशन असं म्हणतात. तर ते स्क्रीनवरती काही लिहायचं असेल, आपल्याला काही मुद्दे मांडायचे असतील, कुठल्या गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत, IMP आहेत म्हणून तिथे जर आपल्याला नमूद करायचं असेल तर ॲनोटेशन साठी अनेक टूल तुम्हाला पाहायला मिळतात, त्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग. आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेसच करावी यापेक्षा एखादी गोष्ट तुम्ही करून त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग जर केलं तर ती स्क्रीन किंवा तो जो व्हिडिओ आहे तुम्ही वारंवार मुलांसाठी देऊ शकता. उदाहरणार्थ माझ्याकडे 6वीचा वर्ग आहे आणि मी एखादा धडा शिकवतोय मोबाईलच्या माध्यमातून, तर मी स्क्रीन रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर जे आहे किंवा ऍप्लिकेशन जे आहे ते मी माझ्या मोबाईलमध्ये स्टार्ट करेन, चालू करेन आणि जोपर्यंत मी मुलांना शिकवत आहे तोपर्यंत ते चालू ठेवेन. यामुळे काय होईल, स्क्रीनवरती ज्या ज्या गोष्टी मी करणार आहे त्या सगळ्या गोष्टी कॅप्चर होतील आणि ऍज अ व्हिडिओ म्हणून तो तुम्हाला तुमच्याकडे एक ई कंटेंट म्हणून तुम्हाला ठेवता येऊ शकतो. सकाळी सुद्धा तुम्हाला ई कंटेंटच्या बाबतीत सरांनी सांगितलं, त्याचाच एक भाग म्हणजे स्क्रीनकास्ट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो काही शिकवलेला अभ्यास आहे तो परत एकदा मुलांना दाखवू शकता किंवा वारंवार जर मुलाला समजून सांगण्याचा जो आपण म्हणूया ताप म्हणूया मनस्ताप म्हणूया, शिक्षक म्हणून तुम्ही त्याला मनस्ताप नाही म्हणू शकणार, आणि ते आपली ड्युटी आहे, जबाबदारी आहे जोपर्यंत मुलांना कळत नाही. परंतु एखादी गोष्ट एका लिमिट नंतर वारंवार सांगायला लागलं तर आपल्याला सुद्धा ती कंटाळवाणी वाटू शकते, त्यावेळेस स्क्रीन रेकॉर्डिंग आपल्याला एक चांगला पर्याय आहे. तो व्हिडिओ तुम्ही जर वारंवार मुलांना वापरायला दिला किंवा तपासायला दिला तर नक्कीच त्यातून मुलं शिकतील. याच्यासाठी वेगवेगळे आपल्याला बाजारामध्ये टूल किंवा ते ऍप आपल्याला बघायला मिळतात, जसं OBS आहे, AZ स्क्रीन रेकॉर्डर आहे किंवा स्क्रीन रेकॉर्डर आहे किंवा मोबिझेन आहे, असे वेगवेगळे स्क्रीन रेकॉर्ड आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलची स्क्रीन रेकॉर्ड करता येते. किंवा OBS हे कॉम्प्युटरवरती वापरताना तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करता येते. त्याचबरोबर तुम्हाला कॅम्पेशियामध्ये पण तुमचं स्क्रीन रेकॉर्डिंग करता येतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण स्क्रीनवरच्या रेकॉर्ड करू शकतो.
एक शिक्षक म्हणून आपल्याकडे हे सगळे काय म्हणूयात आयुध आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आजचं युग हे जर आपण स्पर्धेचं युग म्हणत असू तर स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. मी थोडं प्रत्येक वेळेस मुलांना किंवा शिक्षकांना सांगताना हे सांगतो की आज आपण 2000 वर्ष चालू आहे, 2022 चालू आहे. या मागच्या 2022 वर्षाच्या मागं जर गेलो आपण तर या पूर्ण 2000 वर्षाचा इतिहास बघायला लागलो तर आपण त्यातलं 1500 म्हणजे जवळपास 1500 वर्ष जगाचं नेतृत्व केलेलं आहे. परंतु आज मात्र मधला जो 50-60 वर्ष तुम्ही मागचा बघितला किंवा 300-400 वर्षाचा काळ बघितला तर आपली खूप अधोगती झाली होती. आपल्यावरती आलेली पारतंत्र्याचं संकट असेल किंवा अनेक सगळ्या गोष्टीमुळं भारताची जी काही जगामधलं जे स्थान होतं ते कुठेतरी गेलं होतं. पण आज गेल्या 15-20 वर्षामध्ये जर तुम्ही बघायला लागलात तर जगाचं नेतृत्व भारतीय लोक करताना दिसतात. जगातल्या जर तुम्ही 50 टॉपच्या कंपन्या काढल्यात तर त्यातला चालवणारा जे माइंड आहे किंवा जो व्यक्ती आहे तो भारतीय आहे. याचा अर्थ काय सांगतोय की भारताचं जे डोकं आहे किंवा भारताचा जो मेंदू आहे तो इतर देशाच्या लोकांच्या तुलनेत अधिक प्रगल्भ, हुशार किंवा त्याला आपण असं म्हणूयात की इतरांपेक्षा एक वेगळं काम करणारे लोक म्हणून यांच्याकडे बघता येईल आपल्याला. आज आपण 1500 वर्ष जगाचं नेतृत्व केलं परंतु मधला हा 500 वर्षाचा काळ आपण जर सोडून दिला परत एकदा आपण ती गोष्ट जगासमोर आणतोय की ज्या माध्यमातून परत एकदा आपल्याला जगाचं नेतृत्व करण्याची संधी आहे. परंतु हे संधी निर्माण करत असताना अशा नेतृत्वाला घडवण्याचं काम एक शिक्षक म्हणून आपल्याकडे आहे. तर शिक्षक म्हणून आपण त्यांना तयार करत असताना आपण किती तयार आहोत, आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण काय होतं, मला जर पोहता येत नसेल तर मी मुलांना पोहण्याचं प्रशिक्षण देऊ शकत नाही. मला जर बोलता येत नसेल, मला भाषण करणं जर जमत नसेल तर मुलांना मी भाषण कसं करायचं, आत्मविश्वासाने मुलांना बोलायचं कसं, ह्याचे धडे देऊ शकत नाही. जोपर्यंत ती गोष्ट मी माझ्यामध्ये माझ्या आतमध्ये जोपर्यंत उतरवत नाही तोपर्यंत त्या गोष्टी मला करता येत नाही. म्हणून शिक्षक म्हणून टेक्नोसेवी असणं ही काळाची गरज आहे. आता हा प्रश्न आपल्याला अनेक वेळा विचारला जातो की नुसतं तंत्रज्ञान वापरून अध्यापन करता येतं का, तर मी या मताचा आहे की प्रत्येक गोष्ट ही 100% बरोबर नाही आहे. कुठल्याही गोष्टीला तुम्हाला हीच 100% बरोबर आहे किंवा एखादी 100% चूक आहे असं म्हणता येणार नाही. प्रत्येक गोष्टीतल्या चांगल्या चांगल्या गोष्टी जर आपण घेत गेलो म्हणजे आपल्या मराठीमध्ये आहे काय म्हणूयात आपण, जुन्यापासून बोध घ्या नव्याचा शोध घ्या. म्हणजे जुन्या गोष्टीतल्या काही गोष्टी आपल्याला आवडतात ना, ज्या चांगल्या वाटतात त्या गोष्टी आपण एक्सेप्ट करायच्यात, आपल्यामध्ये आणायच्यात, आणि ज्या गोष्टी त्यातल्या नको होत्या त्या गोष्टी काढून टाकायच्या, आणि आत्ताच्या काळामधल्या या काळानुसार लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्या मध्ये आणायच्या. म्हणजे जुन्यापासून बोध घ्या नव्याचा शोध घ्या या पद्धतीने जर शिक्षकांनी आपल्यामध्ये जर बदल केला तर नक्कीच आपण जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता बाळगू शकतो. त्याचबरोबर अनेक वेळा असं होतं की शिक्षक म्हणून अनेक गोष्टींचं आपल्याला टायपिंग करावं लागतं, अनेक गोष्टी आज तंत्रज्ञानाचा जमाना आहे अशामध्ये जर तुम्ही हाताने टायपिंग करत बसलात तर त्याच्यामध्ये खूप असा वेळ जातो आणि त्या गोष्टीचे फॉन्ट्स किंवा ते टायपिंग जे आहे ते करता येत नाही. अशा वेळेस आपल्याला व्हॉइस टायपिंग कशी करावी या संदर्भात मायक्रोसॉफ्टचे ऍप्लिकेशन आहे स्विफ्ट की नावाचं, जे इतर ऍप्लिकेशनपेक्षा खूप चांगलं आहे आणि तुम्ही सराईतपणे त्याच्यामध्ये व्हॉइस टायपिंग करू शकता. जगामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारं हे ऍप्लिकेशन आहे, त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही टायपिंग करू शकता. हे झालं मोबाईलच्या बाबतीमध्ये. आणि कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती जर तुमच्याकडे इंटरनेटची जर सोय असेल तर तिथं सुद्धा तुम्ही व्हॉइस टायपिंग करू शकता. तर त्याच्यासाठी गुगल ड्राईव्ह नावाचं एक सॉफ्टवेअर जे आहे, जे आता मी तुम्हाला सांगितलं की गुगलचं जे प्रोडक्ट आहे ड्राईव्ह, त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला व्हॉइस टायपिंग करता येते. माझ्या अनेक वर्कशॉपमध्ये मी ज्यावेळेस व्हॉइस टायपिंग करून दाखवत होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ड्राईव्हचा वापर असायचा. मी तुम्हाला ते 2 ते 3 मिनिटांमध्ये सुद्धा दाखवेन की तुम्हाला खूप असं लेखन जर करायचं असेल, एक शिक्षक म्हणून तुम्ही जर लेखक होण्याच्या मार्गावर असाल किंवा तुम्हाला काही लिहिण्याची जर इच्छा असेल. आता जसं मग अशी माझ्या बद्दल माहिती सांगताना एक गोष्ट सांगितली की सकाळमध्ये सलग 2 वर्ष मी शिक्षणामध्ये तंत्रज्ञान नावाचं सदर चालवलं आणि ते सदर दर आठवड्याला असायचं आणि त्याच्यामध्ये 300-350 शब्दांचं एक लेख असायचा. त्या 2 वर्षामध्ये एक ओळ सुद्धा मी हाताने टाईप हाताने लिहिलेली नाही. तर ते सगळे व्हॉइस टायपिंगचा प्रकार होता. म्हणजे इतकं सारं जे लेखन होतं ते फक्त मी बोलून टायपिंग केलेलं आहे आणि तेच मी सकाळ दैनिकासाठी पाठवलेलं आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला कुठलाही पेन पेन्सिल लावण्याची गरज नाही, हातामध्ये घेण्याची गरज नाही.
व्हॉइस टायपिंग केल्यामुळे ते तुम्हाला कायमस्वरूपी त्याला काय म्हणतो खाडाखोड करणं किंवा त्या ह्या करणं हे जे काही अनावश्यक जो त्रास आहे तो जर वाचवायचा असेल तर तुम्हाला व्हॉइस टायपिंग एक चांगला पर्याय आहे. त्यानंतर व्हिडिओ निर्मिती करणं, शिक्षक म्हणून तुम्ही काही गोष्टी करत असाल आणि त्याचा जर व्हिडिओ तुम्ही केला असेल तर अनेक वेळा असं होतं की नुसतं रेकॉर्डिंग केलंय शूटिंग केलंय आणि त्याला व्हिडिओ म्हणतोय आपण तर ते चुकीचं असेल. व्हिडिओ काय आहे तर व्हिडिओ हा माझा आवाज येतो ना सगळ्यांना? तर अनेक गोष्टी आपण करतो आणि त्या संदर्भात जर आपल्याकडं त्याचं मटेरियल साठवून ठेवण्याची किंवा त्याला काही त्या काही संस्कार करण्याची जर आपल्याकडे जर व्यवस्था नसेल तर केलेलं जे शूटिंग आहे ते आपल्याला उपयोगात ठरणार नाही. अनेक वेळा आपण असं बघतो बघा की 100 शब्दांचा अर्थ एक चित्र सांगतो आणि 1000 शब्दांचा अर्थ एक व्हिडिओ सांगतो. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे ना तर तुम्ही सांगण्यापेक्षा ती काढून दाखवा, म्हणजेच चित्रामध्ये मांडा तुमचं 100 शब्दाचं काम. परंतु तेच जर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या ऐवजी सॉरी चित्राच्या ऐवजी जर व्हिडिओच्या माध्यमातून जर वापरलं तर नक्कीच ते तुमचं 1000 शब्दांचं काम करेल. एक शिक्षक म्हणून टेक्नोसेवी होऊन जमणार नाही तुम्हाला, तर तुम्हाला स्मार्ट टीचर होण्याची गरज आहे. फक्त तंत्रज्ञान वापरताय परंतु त्याला स्मार्ट पद्धतीने जर आपल्याला वापरता येत नसेल तर आजच्या काळामध्ये ते खूप गैरसोयीचं होऊ शकतं. स्मार्ट टीचर या नात्याने आपल्याला काम करायचं आहे. अनेक शिक्षक इथं आज जॉईन आहेत ज्याच्यामध्ये अनेकांना भविष्यात शिक्षक व्हायचं आहे. आज एक विद्यार्थी या नात्याने तुम्ही सगळं हे सगळं करत असता, त्यावेळेस तुमच्याकडे अनेक संधी आहेत. तुम्ही तुमची नोकरी लागण्याच्या अगोदर स्वतःला तेवढं तयार करा, तेवढं प्रिपेअर करा, ज्या माध्यमातून भविष्यात ज्यावेळेस तुम्ही शिक्षक म्हणून प्रत्यक्षात कामावर जाल त्यास तुमच्या शाळेमध्ये तुमची एक वेगळी ओळख, एक तंत्रज्ञ शिक्षक म्हणून तुमची एक वेगळी ओळख तुम्हाला निर्माण करता येऊ शकते. नक्कीच तुम्ही या माध्यमातून ती ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणून व्हिडिओ निर्मिती एक खूप महत्वाचं काम आपल्याला करावं लागतं. याच्यासाठी काइन मास्टर नावाचं ऍप्लिकेशन आपल्याला मिळतं, त्याचबरोबर कॅम्टेशी आहे. फ्रीमध्ये जर तुम्हाला काही व्हिडिओज करायचे असतील आपल्या लॅपटॉपवरती आपल्या कॉम्प्युटरवरती तर ओपन शॉट नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे फ्रीमध्ये तुम्हाला वापरता येतं. मगाशी जसं सांगितलं तसं OBS नावाचं सॉफ्टवेअर आहे, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी वापरते. आणि शेवटचा आहे तो म्हणजे सोशल मीडिया, हे टूल म्हणून मी वापरलेलं आहे. मगाशी एक उल्लेख झाला की IIM अहमदाबाद तर्फे एक नवक्रम मी सादर केला होता फेसबुक लाईव्हचा अध्यापनामध्ये प्रभावी वापर, आणि या नवक्रमाला IIM अहमदाबादकडून टीचर इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला. म्हणून सोशल मीडिया ऍज अ टूल म्हणून मी आपल्या सगळ्यांना रेफर करेन. फक्त फेसबुकवरती फोटो टाकणे, त्याला कॅप्शन देणे, इकडच्या तिकडच्या व्हिडिओज टाकणे, याच्या पलीकडे जाऊन एक तुमच्या अध्यापनाचं साधन किंवा तुम्ही जे सांगताय ते लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचं जर साधन कोणतं असेल तर ते आहे सोशल मीडिया. आता याच्यामध्ये मी काही टूल म्हणून काही वापरले त्यांचं मी तुम्हाला इथं एक हे सांगू शकतो. फेसबुक लाईव्ह आहे. आज अनेक वेळा मी ट्रेनिंग देताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांना ट्रेनिंग दिली आहे, ॲज अ टूल म्हणून मी त्याच्याकडे बघतो. त्यानंतर ब्लॉग असेल. आज माझं एक वेबसाईट आहे, आज एक ब्लॉग आहे ज्या माध्यमातून मला जे जे वाटतं त्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. कारण एखादा लेख मी जर लिहिला आणि तो फक्त माझ्या डायरीमध्ये असेल आणि माझ्या मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्येच असेल फक्त तर ते इतरांसाठी ठरणार नाही. हा जर मला ऑनलाईन जर ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी काही साधनं माझ्याकडे असणं पाहिजे. तर त्याच्यासाठी फ्रीमध्ये साधन तुमच्याकडे आहे तो म्हणजे ब्लॉग. असे वेगवेगळे कंपन्या जे तुम्हाला फ्रीमध्ये ब्लॉग प्रोव्हाइड करतात, जसं गुगलचं ब्लॉगर आहे ज्या माध्यमातून तुम्हाला फ्रीमध्ये तुमचं ऍज अ छोटी वेबसाईट म्हणून तुम्हाला ब्लॉगचा वापर करता येतो. ब्लॉग ऍज अ वेबसाईट म्हणून तुम्ही लोकांना रेफर करू शकता. अनेक वेळा असं होतं की तुमच्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी टाकता ज्यावेळेस काही दिवसानंतर लोक सर्च करायला लागतात तर तुमच्या ब्लॉगवर एखादी त्यांना आवश्यक असणारी पोस्ट असेल तर नक्कीच ती गुगलवरती सर्च होते. आता बघा एक नमुन्यासाठी मी तुम्हाला इथं माझी स्क्रीन दाखवतो. दुसरी स्क्रीन दाखवतो मी इकडे. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. स्क्रीन चेंज कर.
स्क्रीन दिसते माझी? नाही नो सर. ओके नाही अजून. एक मिनिट द्या मला. आता दिसते. ठीक आहे, दिसते सगळ्यांना? हो सर. ओके, आता गुगल नेमकं काम कसं करतं, म्हणजे ब्लॉकचा उपयोग तुम्हाला कसा करता येतो ते सांगतो मी तुम्हाला. उदाहरणात मी इथं एक लिहितोय शिक्षणात तंत्रज्ञान. बघा, तुमच्या समोरच मी टाईप करतोय. शिक्षणात तंत्रज्ञान काय आहे, याला कीबोर्ड असं म्हणतात. म्हणजे ज्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो तो एक शब्द कीवर्ड म्हणून गुगल घेतं. आणि शिक्षणात तंत्रज्ञान करेन आणि मी फक्त याच्या पुढे मी राजकीरणचा मानले. बघा, ऑटोमॅटिक गुगलने काय केलं, मी जिथं जिथं शिक्षणात तंत्रज्ञान म्हणून जिथं मी काही लेखन केलं असेल आणि माझं नाव जिथं जिथं असेल, ऑटोमॅटिक गुगल ते सर्च करून देईल. आता तुम्ही इथं नीट लक्ष द्या, किती सेकंद गेलेत बघा. इथे थोडं मी तुम्हाला झूम करून दाखवतोय, नीट बघा किती सेकंद गेले याच्यामध्ये. अवघा अर्धा सेकंद गेला. तर मी हे जे वरती कीवर्ड टाकलेले आहेत तो तेवढे कीवर्ड किती सापडले अर्ध्या सेकंदामध्ये? 1080. मी जर एखाद्या फाईल मध्ये माझी माहिती शोधत बसलो असतो तर मला किती दिवस गेले असते बघा. परंतु गुगल मात्र हे सगळं मला विदिन 1 सेकंड मला ह्या सगळ्या गोष्टी देतं जिथं जिथं मी लेखन केलेलं आहे. आता उदाहरणार्थ हा माझा ब्लॉग आहे, बघूया आपण इथे. बघा, हा फ्री मध्ये ब्लॉग मी तयार केला. अनेक गोष्टी इथं बघायला मिळतात, माझे समजा काही ऍक्टिव्हिटीज असतील, काही लेख असतील, तर मी सगळे लेख इथे या ठिकाणी टाकलेले आहेत. आता उदाहरणार्थ सजग पालकत्व आणि मुलांवरील संस्कार हा माझा एक लेख होता. इतर लोकांना त्याचा उपयोग व्हावा हे जर तुमचं एखाद्याचा विचार असेल तर नक्कीच तुम्ही तुमचे ब्लॉग तुम्ही इथं मांडू शकता. शिक्षक म्हणून तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. याच्यासाठी कोणतंही वेगळे पैसे देण्याची गरज नाही. आणि याच सांगायचं वेगळं कारण म्हणजे याच निबंधाला मला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळालं होतं, ज्याच्यामध्ये सजग पालकत्व आणि मुलांवरील संस्कार नावाचा एक निबंध म्हणून लिहिला होता. तो निबंध मी इथं लेख म्हणून मांडलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की ह्या गोष्टीला परत मला लिहावं लागलं का? नाही, मी फक्त काय केलं, माझाच हा निबंध होता, मी इथं अगोदर टाकून दिला होता, फक्त याला कॉपी पेस्ट केलं. काय केलं बस, एवढं उचललं. हे जर मी हाताने लिहित बसलो असतो, नुसतं टेक्नोसेव्ही आहे, परंतु स्मार्ट टेक्नोसेव्ही म्हणून आपल्याला इथं आपलं काम करायचं आहे. तर कंट्रोल सी दाबेन मी आणि आता जेवढं केलं होतं ते सगळं मी कुठे आणेन, माझ्या एका वर्ड फाईल मध्ये आणेन. आता मी माझी स्क्रीन परत चेंज करतो जेणेकरून तुम्हाला नेमकं काय चाललंय ते लक्षात येईल. परत एकदा माझी स्क्रीन चेंज करतोय. आता जे मी केलं कंट्रोल सी दाबून कॉपी केलं आणि त्याला मी माझ्या एंटायर स्क्रीन वरती घेतोय. बघा, आता माझी कॉम्प्युटरची जी स्क्रीन आहे त्याच्यावरती मी आलोय. दिसते परत आपल्या सगळ्यांना? हो सर. हो सर. तर आता इथे मी एक फाईल तयार केलेली आहे, त्याला ओपन करतोय. बघा, काही दिसतंय का आपल्याला? नो सर. ओके, ठीक आहे. तर मी परत स्क्रीन माझी चेंज केल्यामुळे त्या गोष्टी दिसत नाहीयेत. परत एकदा मी आता काय करेन, मी एक फाईल ओपन केली. आता कंट्रोल सी केलेला कंट्रोल व्ही दाबला मी. बघा काय केलं, मी आता एवढा मोठा जो काही लेख लिहिला होता मला 2 सेकंदामध्ये तो ऍज अ निबंध म्हणून मला त्या स्पर्धेमध्ये पाठवता आला आणि योगायोगाने हा निबंध राज्यामध्ये पहिला आला. तर एक सांगायचं तात्पर्य हे आहे की मला एखाद्या गोष्टीसाठी परत तितका वेळ देण्याची गरज नाही पडली. राहिला प्रश्न, हे सगळं व्हॉइस टायपिंगने केलेलं आहे. हा, याच्यात काही गोष्टी करताना तुम्हाला
काही गोष्टी टायपिंग करावंच लागणार. उदाहरणार्थ मला प्रश्नचिन्ह टाकायचंय, व्हॉइस टायपिंग मध्ये तुम्ही प्रश्नचिन्ह म्हटल्यानंतर प्रश्नचिन्ह असं टाईप होईल. त्यामुळे जिथं काही पंक्चुएशन मार्क्स असतील किंवा ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, किंवा फुलस्टॉप असेल किंवा एखाद्या गोष्टीला बोल्ड करायचं असेल किंवा फॉन्ट बदलायचं असेल, तर ती त्या गोष्टी तुम्हाला मॅन्युअली कराव्या लागतील. तिथं तुम्हाला व्हॉइस टायपिंगची जी गोष्ट आहे ती करता येणार नाही. तर अशा पद्धतीने मी जवळपास 2,500 शब्दांचा निबंध अवघ्या 2 ते 3 सेकंदामध्ये कॉपी पेस्ट केला. आहे की नाही गंमत? एक शिक्षक म्हणून तुम्ही सुद्धा तुमचं काम अशा पद्धतीने स्मार्ट पद्धतीने करू शकता. आणि जसं मी आता तुम्हाला म्हटलं की ड्राईव्ह मध्ये हे सगळे लेख तुम्ही तुमच्या कधी पण सेव्ह करू शकता. कधी वाटलं तुम्हाला की कुणाला तो शेअर करायचा असेल तर नक्कीच त्याला शेअर करते. आता उदाहरण, आता नमुन्यासाठी मी ही जी फाईल आहे त्या फाईलला काय करतोय, सेव्ह करतोय. आणि याला ड्राईव्ह वरती टाकायचं कसं हे सांगतो तुम्हाला. आता ही सेव्ह केली मी फाईल, आणि या फाईलला मला निबंध या नावाने सेव्ह करायचं. मी तुम्हाला ती दिसणार नाहीये, मला दुसऱ्या गोष्टी इथं दिसतील. परत एकदा मी स्क्रीन चेंजेस होत असल्यामुळे मला तुम्हाला दाखवताना काही अडचणी येत आहेत, काही अडचण नाही. आता मी इथे एक टॅब ओपन केलेला आहे. उदाहरणार्थ इथे हा टॅब आहे असं समजूया आपण, ठीक आहे. तर आता परत एकदा आपण मगाशीच्या टॅबवरती आलोय आणि त्याला थोडं मी झूम आउट करतो. इथं माझं लॉग इन दिसतंय तुम्हाला, आणि या ठिकाणी जे 9 डॉट आहेत याच्यामध्ये तुम्हाला गुगल ड्राईव्ह वापरता येतो. हे तसं तुमच्या मोबाईलमध्ये पण पाहता येणारं ऍप्लिकेशन आहे, त्याचबरोबर तुमच्या पीसी किंवा लॅपटॉपवरती पण वापरता येणारं सॉफ्टवेअर आहे किंवा ऍप्लिकेशन आहे. मी याला ओपन करतोय. आता हे का सांगतोय, म्हणजे मला स्मार्ट पद्धतीनं काम करायचं आहे. माझं मी जे करेन त्याला मला परत परत वेळ नाही द्यायचा. उदाहरणार्थ आता मी माझे जर काही लेख असतील तर नक्कीच बघा इथं लेख नावाचा एक मी फोल्डर केलेला आहे, आणि या फोल्डरच्या माध्यमातून सगळे लेख मला इथं मांडता येतात. आता दैनिक सकाळमध्ये मी जे लेख लिहिले असतील तर मला इथे टाकता येतात. मी असे फोल्डर्स करून ठेवलेले आहेत. किंवा एजुतंत्र नावाचं एक हे आहे, त्याच्यासाठी मी काही लेख दिले होते, तर तो लेख माझा किंवा ते जे काही PDF आहे ते मी इथं ड्राईव्हमध्ये ठेवलेलं आहे. आता हे ड्राईव्ह का वापरायचं आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं बाजूला स्टोरेजचं एक ऑप्शन दिसतंय. थोडं झूम करून मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे आपल्या सगळ्यांना त्या छोट्याच्या स्क्रीनवरती दिसणार नाही. थोडं झूम करून दाखवतो, थोडं खाली आलो मी इथे, स्क्रीनचा थोडा प्रॉब्लेम आहे. हा, या ठिकाणी जे आहे ते 15 GB स्टोरेज दिसतंय. तर हे 15 GB स्टोरेज काय आहे, तर तुम्हाला या एका मेलच्या माध्यमातून जवळपास 15 GB इतकी एक मोफत ठेवण्यासाठीची एक जागा आहे. कुठली गोष्ट तुम्हाला जर ठेवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. म्हणजे एक असं कपाट, ऑनलाईन कपाट, ज्याच्यामध्ये तुमचं सामान तुम्हाला व्यवस्थित सुरक्षित ठेवता येतं. तर गुगल ड्राईव्ह हे एक चांगलं माध्यम आहे, ज्या माध्यमातून तुम्ही तुमचे लेख असतील, व्हिडिओज असतील, फोटोज असतील, त्याला फोल्डर वाईज, जसं कॉम्प्युटरमध्ये तुम्ही फोल्डर करते की नाही, तसं ड्राईव्हमध्ये तुम्हाला ठेवता येण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुसरं म्हणजे या फोल्डरला तुम्हाला एक लिंक म्हणून सुद्धा पाठवता येतं. म्हणजे इतरांना समजा ती जी काही हे असेल, म्हणजे एखादं समजा आता मी ड्राईव्ह देतोय, आता उदाहरण सांगतो. या उदाहरणासाठी हा लेख नावाचा एक फोल्डर मी केलेला आहे, त्याला मी राईट बटन क्लिक करेन. बघा, माझ्या माऊसचं राईट बटन क्लिक केल्यानंतर इथं काहीतरी दिसतंय. बघा 3 नंबरला काय दिसतंय, गेट लिंक. म्हणजे या फोल्डरची मला लिंक द्यायची आहे. बघा स्क्रीनवरती आता दिसेल तुम्हाला, इथं रिस्ट्रिक्टेड दाखवतंय. याचा अर्थ हे कोणालाही बघता येणार नाही मी जर याला परवानगी नाही दिली तर. आता मी परवानगी देतोय कारण हा म्हणजे जो भाग आहे किंवा हे जे फोल्डर आहे इतर मुलांसाठी मला खुलं करायचं आहे. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला जर इतरांसाठी द्यायच्या असतील, डाऊनलोड करण्याची जर व्यवस्था करायची असेल तर तुम्ही या माध्यमातून करू शकता. ह्या रिस्ट्रिक्टेडला काढून एनीवन विथ द लिंक नावाचं ऑप्शन जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून हे इथं दिसतंय पृथ्वीचं चिन्ह. याचा अर्थ जगामध्ये कोणीही ज्यांना आपण लिंक देणार आहोत त्या लिंक दिलेल्या व्यक्तीला हे ओपन करता येईल. आता बघा ही लिंक मी आता सहज तुमच्यासाठी कॉपी करतो. इथं कॉपीचं ऑप्शन आहे,
आणि ही कॉपी केलेली लिंक आहे त्याला यस करतोय, डन करतोय. आता आपला जो आज वेबिनार चालू आहे त्याच्यामध्ये मला जर काही लिहायचं असेल, काही मांडायचं असेल किंवा आता हे जे केलंय ना ते मला टाकायचं असेल तर मी कसं टाकेन? तर बघा या ठिकाणी मी कंट्रोल व्ही करेन, आताची लिंक टाकेन. बघा सगळ्यांना ती लिंक आली, बघा सर्वांनी या लिंकला क्लिक करा, चालू मध्येच क्लिक करा. तर मी आता जे काही तुम्हाला फोल्डर दाखवलं होतं ते फोल्डर तुम्हाला बघते. सांगायचा तात्पर्य आहे की तुम्हाला या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मुलांना असतील किंवा इतरांना जर शेअर करायच्या असतील आणि फक्त ज्यांना लिंक दिली त्यांना जर ते द्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला शेअर करता येऊ शकतं. आता दुसरा हे सगळं करताय सर, मग तुम्ही व्हॉइस टायपिंगचं काहीतरी बोलला होता तर ते कसं करणार आहात? तर व्हॉइस टायपिंग कसं आहे ते बघूया आता. ठीक आहे, इथं प्लसचं चिन्ह आहे. मी जे जे बोलेन आता ते टायपिंग होणार आहे, फक्त आता लाईव्ह मध्ये ते होईल का नाही मला थोडं शंका वाटते, तरी पण एकदा मी चेक करतो. इथं एक गुगल डॉक्युमेंट नावाची फाईल आहे ती मी घेतोय आणि इथं टायटल मी काही टाकत नाही, एबीसी टाकतो, एबीसी. ठीक आहे, एबीसी नावाची मी फाईल तयार केली आणि इथं मला टायपिंग करायची आहे. आता हे करत असताना इथं टूल नावाचं एक ऑप्शन आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नंबरला टूल नावाचं ऑप्शन आहे आणि या ठिकाणी व्हॉइस टायपिंग नावाचं एक कमांड आहे किंवा इथे एक ऑप्शन तुम्हाला दिसतं, कंट्रोल शिफ्ट यस हा शॉर्ट की वापरला की तुम्हाला व्हॉइस टायपिंगचं जे ऑप्शन आहे ते ऑन होतं. आता मी ऑन करण्यासाठी याला क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर इथे एक माईक दिसतो, याच्यावरती एक भाषा तुम्हाला दिसते, ती भाषा आपल्याला निवडावी लागते. समजा मी मराठी बोलतोय ना तर मराठी मला भाषा इथे टाकावी लागेल आणि याच्यावरती हलकसं टच करावं लागेल. आता याला अलाव करतो मी. नमस्कार शिक्षक मित्रांनो, काय झालं बघा, म्हणजे मी जे जे बोललो किती सेकंदामध्ये ते टाईप झालं, मजेशीर आहे की नाही? की गुगल डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला व्हॉइस टायपिंग करता येते. हे गुगल डॉक्युमेंट कुठं वापरता येतात, ते तुम्हाला तुमच्या ड्राईव्ह मध्ये वापरता येतात आणि हे कसं एकदम फ्री आहे, कुठलाही एक पैसा तुम्हाला देण्याची गरज नाहीये. गुगल ही सगळी सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. शिक्षक मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्नपत्रिका टाईप करायच्या असतील, काही लेख लिहायचे असतील किंवा तुमच्या मनातले विचार कुठं मांडायचे असतील किंवा एखादा मनात आलेला विचार जर तुम्हाला लिहून ठेवायचा असेल तर यामध्ये व्हॉइस टायपिंग नावाचा जो काही प्रकार आपल्याला फ्रीमध्ये वापरायला मिळतो त्याचा तुम्ही 100% वापर करा. मी आत्तापर्यंत याच्यावरती 100-100 लेख लिहिले असतील मी, म्हणजे फक्त व्हॉइस टायपिंग करून, आणि त्याच्यामध्ये मला इतका कमी वेळ लागलेला आहे. जर तुम्ही हे सगळं लिहित बसला असतात तर तुम्हाला खूप घंटे किंवा भरपूर तास तुम्हाला याच्यासाठी द्यावे लागले असते. इथं काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये तुमचा 200-300 शब्दाचा लेख लिहिता येतो. एक चांगलं टूल तुम्हाला शिक्षणामध्ये वापरण्यासाठी आहे. शिक्षक म्हणून तुम्हाला स्मार्टफोन यासाठी या पद्धतीनं करता येईल. याच्यामध्ये तुम्ही टायपिंग करून वर्डमध्ये त्याला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बोल्ड करणं असेल किंवा त्याचं काय म्हणूयात अलाइनमेंट करणं असेल, याला मध्ये घ्यायचं आहे समजा, तर इथं अलाइनमेंट असते. या अलाइनमेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बरोबर मध्ये घेणं, कंट्रोल बी दाबून याला मी सिलेक्ट करतो आणि कंट्रोल बी दाबतोय, याचा अर्थ काय तर या शब्दांना मला बोल्ड करायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहित असेल कंट्रोल बी दाबलं बोल्ड झालं. अशा पद्धतीने आपण व्हॉइस टायपिंग करून आपलं काम वाचू शकतो. आज शिक्षकांकडे भरपूर असे टूल आलेले आहेत, परंतु त्या टूलला वापरायचं कसं? जसं मागं म्हणतात बघा की लढायला चाललोय परंतु माझ्याकडे शस्त्र नाही आहे. लढायला चाललोय एकच माझ्याकडे तलवार आहे तरी अडचण आहे, लढायला चाललोय दोन्ही हातामध्ये तलवार आहे तरी अडचण आहे का? कारण दोन्ही हात एंगेज आहे आपण असं म्हणतो. करू कसं? तर तुमच्याकडे जे आयुध आहेत, जे शस्त्र आहेत, ते शस्त्र तुम्हाला 100% चालवता आले पाहिजेत. 100% चालवता आले पाहिजेत याचा अर्थ जे तुमच्याकडे आहे भलेही कोणतेही टूल असू द्या त्याच्यामधले 100% बारकावे तुम्ही शोधून त्याला कशा पद्धतीनं जास्तीत जास्त त्याच्यातून आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. या पद्धतीनं जर आपण वेगवेगळे टूल जर वापरले तर आता मी जी तुम्हाला ह्या टूलची यादी दिली होती माझ्या पीपीटी मध्ये, बघा इथे एक लिस्ट दिसते तुम्हाला, परत एकदा मी माझी स्क्रीन घेतोय.
टॉप स्क्रीन करून चेंज करतो आणि आताचं जे एकच मिनिट तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह करता येऊ शकतात, वापरता येऊ शकतात. यानंतर दुसरा प्रकार असतो, अनेक वेळा शिकवताना आपण झूम वरती शिकवता, त्याचबरोबर गुगल मीट वरती आज आपण एवढं सगळं करतोय, परंतु त्याच्यामध्ये जर आपल्याला अनोटेशन करायचं असेल तर अनेक वेळा असं होतं की अनेक सोपे सोपे गोष्टी असतात परंतु अनोटेशन आपल्याला करता येत नाही, किंवा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला सुद्धा म्हणून जर अरेंज केलं व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगला, तर ते सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये करता येऊ शकतं. व्हॉट्सअपमध्ये जवळपास 5 ते 8 मुलांना एकाच वेळेस तुम्हाला शिकवता येऊ शकतं. त्याच वेळेस तुम्हाला जर अनोटेशन करायचं असेल तर नक्कीच आता जे स्क्रीन रेकॉर्डर मी सांगितले होते AZ असेल स्क्रीन रेकॉर्डिंग, त्याचबरोबर Z रेकॉर्डर असेल, किंवा जे काही वेगवेगळे ॲप्स आपल्याला बाजारात आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अनोटेशन करता येतं. अनेक वेळा PDF वरती आपल्याला अनोटेशन करायचं असतं, तर ते कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आणखी एक आपण टूल वापरणार आहोत की ज्याच्यामध्ये अनोटेशन कसं करायचं ते बघणार आहोत. सगळ्यांना ही स्क्रीन दिसते? नाही सर. नो सर. हा सर, आता दिसतोय. ठीक आहे, तर मी याच्यासाठी एक झोडो नावाचं एक ऍप्लिकेशन वापरतोय, सॉफ्टवेअर वापरतोय जे फ्रीमध्ये आहे. आपल्या सगळ्यांना एक चित्र दिसतंय बघा, परत एकदा मी स्क्रीन चेंज करून तुम्हाला नवीन एक झोडोची विंडो दाखवतोय. बघा, सगळ्यांना दिसेल आता. बघा, हे पुस्तक आहे, मुलांना मी शिकवतोय सध्या, आणि हे शिकवत असताना अनेक वेळा मला याच्यावरती बोलत असताना काही गोष्टीला अंडरलाईन करायची आहे. तर झोडो नावाचं जर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर जर तुमच्याकडे तुमच्या लॅपटॉपमध्ये असेल तर तुम्हाला असे काही गोष्टी करता येतात, कलर्स वापरता येतात. आता उदाहरणात मला ब्रिज कोर्स याबद्दल मुलांना सांगायचं, तर बोलता बोलता मी काय करणार आहे, ब्रिज कोर्स या शब्दाला क्लिक करणार आहे. बहुधा आपलं लहीव असल्यामुळे एखाद्या वेळेस ते दाखवताना अडचण येते. बघूयात आणखी एकदा, मी एकदा ट्राय करतो. याच्यावरती करतोय सर काय? ओके ओके सर, एकच मिनिट हा सर. किंवा तुम्हाला दुसरा एक पर्याय आहे, तो म्हणजे अनोटेशन करण्यासाठी पेन टॅब नावाचा एक प्रकार तुम्हाला करता येतो. आता माझ्या दुसऱ्या मोबाईलवर मी तुम्हाला हे सगळं कसं चालतंय, हा एक टूल आपल्याला ऑफलाईन पद्धतीने काम करताना किंवा ऑनलाईन पद्धतीने काम करताना काही हार्डवेअर सॉफ्टवेअर लागतात, त्यातलं एक हार्डवेअर मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या मोबाईलवरून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच आपल्या सगळ्यांना ते आवडेल. आता बघा, मी दोन गोष्टी इथे तुम्हाला सांगणार आहे. हे पुस्तक ज्याच्यावरती मी अंडरलाईन केलं ते कसं केलं आणि त्यासाठी काय वापरलं. आता नीट बघा, माझी इथली स्क्रीन मी बंद करतोय, माझं दुसऱ्या मोबाईलचं जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एकच मिनिट द्या मला, मी इथली स्क्रीन पहिल्यांदा बंद करतो. ठीक आहे, आता माझी स्क्रीन बंद झालेली आहे. आता परत मी एक माझा कॅमेरा चेंज करतोय. बघा, तुम्हाला हे सगळं दिसतंय, मी आज तुमच्यासमोर या सेटअपमध्ये बसलेलं आहे. आणि हे करत असताना मला आता बोर्डवरती जे काही करायचं होतं ते कसं केलं मी, एकच मिनिट, याला थोडं ओरिएंटेशन त्याचं मी चेंज करतो. इथे दिसतं सगळ्यांना?
सर कॅमेरा ऑफ आहे. कॅमेरा ऑफ आहे, दिसत नाही सर. आता दिसतोय? नाही, आता तुम्ही काय करा, राजकिरण चव्हाण नावाने दुसरे बघा, नीट बघा. माझी आत्ताची स्क्रीन चेंज केली मी. येस सर, येस सर, विजिबल दिसतंय सर. येस सर, येस. नाही सर, मी माझी दुसऱ्या याच्यावरची स्क्रीन दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आता दिसेल तुम्हाला. हो, दिसतंय. आता काय दिसतंय? स्क्रीन. स्क्रीन शेअर. येस सर, दिसतंय. आता बघा, बघा, हे माझं सगळं सेटअप आहे ज्याच्या समोर मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतोय. हे सगळं करत असताना मला हे जे पुस्तक आहे, आता हे तुम्हाला दिसतंय बघा, हे पुस्तक, या पुस्तकावरती काही लिहायचं आहे. बघा, मी इथं ब्रिज कोर्स नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती मला मुलांना सांगताना असंच काहीतरी करून सांगायचं आहे. आपण बघा, फळ्यावर त्यांना काही गोष्टींना अंडरलाईन करतो, एखादा महत्वाचा मुद्दा वाटला तर त्याला टिक मार्क करतो. हे करण्याची पद्धत म्हणजेच अॅनोटेशन आहे. आता हे अॅनोटेशन कसं करायचं, ज्याच्यासाठी झोडो नावाचं ऍप्लिकेशन मी आता तुम्हाला सांगितलं, त्याचबरोबर तुम्हाला एक पेन टॅब नावाचे हार्डवेअर तुम्हाला वापरता येऊ शकतं. इथं मला मदतीला शहाणे सर आहेत माझे मित्र, ते दाखवत आहेत की हे बघा, इथं हे पुस्तक आहे आणि इथं मी लिहितोय. इथं लिहिल्यानंतर मात्र टाईप कुठं होईल, लिहिलं कुठं जाईल, तर इथं. मला आत्ताचं अकॅडमिक इयर मला याला अंडरलाईन करायचं, तर मी इथं जाईन आणि फक्त असं असं करेन. म्हणजे मुलांना शिकवत असताना मला या गोष्टीवरती अंडरलाईन करायचे. तर मी अशा पद्धतीनं हे पुस्तक असेल किंवा काय असेल तर ते मला चेंज करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं मला अॅनोटेशन वापरते आणि खूप वापरण्यासाठी सुयोग्य असं एक आपल्याला पर्याय इथं उपलब्ध आहे. याला पेन टॅब असं म्हणतात. कसलं? पेन टॅब. या माध्यमातून मला जे काही करायचं आहे ते सगळं अंडरलाईन मी इथं याच्यावरती करेन, उमटेल मात्र याच्यावरती. अशा पद्धतीने आपल्याला वापरता येतं. झोडोमध्ये पण तुम्हाला हे करता येईल, परंतु झोडोमध्ये करत असताना तुम्हाला माऊसचा वापर अॅनोटेशनसाठी करता येईल, तो ऍज अ पेन म्हणून. पण इथं मात्र मला जर लिहायचं असेल काही गोष्टीवरती, उदाहरण मी आता दुसरा आणखी एक अॅनोटेशनसाठी घेतो. बघा, आता आजचं जे आपल्याला हे आहे, संवाद होतोय, तो कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून होतं. तर मला हे सगळं याला सुद्धा करायचं असेल तर इथं ऍज अ माऊस म्हणून या पेन टॅबचा, पेनचा वापर करता येतो. म्हणजे माऊस म्हणून सुद्धा मला याला सिलेक्ट करता येतं. म्हणजे हा इतका चांगला आणि किफायतशीर आपल्याला पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. याला पेन टॅब असं म्हणतात. एक पेन असतो आणि एक अशी पाटी असते, ज्या पाटीच्या माध्यमातून, एक स्मार्ट पाटी आहे ज्याच्यावरती तुम्हाला लिहिलं की ते तुमच्या पुढच्या स्क्रीनवरती दाखवणं सोयीचं होणार आहे. असे वेगवेगळे टूल तुम्ही एक शिक्षक म्हणून वापरू शकता स्वतःला समृद्ध करण्यासाठी. तर मी माझी स्क्रीन जी आहे ती आता मी बंद करतोय, परत माझ्या याच्यावरती येतोय मी. ठीक आहे, हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? हो सर, येतोय. परफेक्ट, एकदम परफेक्ट. ओके ओके, माझी स्क्रीन मी आता बंद करतोय, म्हणजे जेणेकरून आपल्याला डिस्टर्ब नाही होणार. एकच मिनिट. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला शिक्षणामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञानाचे जे काही भाग आहेत आपल्याला पाहायला मिळाले. अनेक अशा गोष्टीच्यावरती तुम्हाला दिवस दिवस असं प्रशिक्षण घेता येऊ शकतं. आणि गुगलवरती किंवा युट्यूबवरती जर तुम्ही गेलात की नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं एक एक विषयावरती मार्गदर्शन मिळेल. पण अडचण कुठं आहे की कशाला काय म्हणतात हेच जर माहीत नसेल तर सर्च काय करणार आपण. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, परंतु ती कोणत्या नावानं त्याला मागायची किंवा कशी मागायची हेच जर माहीत नसेल तर नक्कीच तुम्हाला त्या अडचणी येऊ शकतात. एक शिक्षक म्हणून तुम्हाला या सगळ्याची यादी तुम्ही तुमच्याकडे बाळगणं गरजेचं आहे. ही यादी जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही तुमचं जे काही रोजचं अध्यापन आहे त्या अध्यापनामध्ये लागणारे जे टूल आहेत. आता सगळ्यात महत्वाचं शिक्षक म्हणून काय असतं की शिक्षक म्हणून तुम्हाला शिकवता आलं पाहिजे. शिकवण्यासाठी तुम्हाला युट्यूब आहे, फेसबुक आहे, त्याचबरोबर
तुमचं गुगल मीट आहे, त्याचबरोबर झूम ॲप आहे, किंवा त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट टीम आहे, असे वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत जे मेन ॲप्लिकेशन आहेत. परंतु जीवनामध्ये मुख्यान्न लागतं असं नाही, तर अनेक वेळा सप्लिमेंट फूड सुद्धा आपल्याला लागतं. तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला ते सप्लिमेंट फूड आवश्यक असतं. तसं हे ऍप्लिकेशन जे आहेत, म्हणजे आता जे मी शिकवतो याच्या पलीकडे जाऊन जे मला लागणार आहे ते माझं ऍज अ सप्लिमेंट फूड म्हणून मी मला अध्यापनामध्ये वापरायचं आहे. जर ते मी वापरायला शिकलो नक्कीच मुलासाठी 100% काही देण्याची जी माझी क्षमता आहे ती मी याच्या माध्यमातून साध्य करू शकतो. मला वाटतं आपल्या सगळ्यांना काही गोष्टी कळाल्या असतील. वेळेअभावी मला जास्त हे सांगता येणार नाही, परंतु एक वेबिनारच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्या समोर मांडाव्या, जेणेकरून एक शिक्षक म्हणून तुम्हाला स्वतःला तयार करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे हे कळावं. या उद्देशानं रोजच्या अध्यापनामध्ये ऑनलाईन टूल कसे वापरावे यासाठी जे काही मला सांगता आलं तो सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्याबद्दल संयोजकाची आणि आयोजकाची मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी संधी दिली आणि ज्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्या समोर येऊ शकलो. जर आपल्या मनामध्ये असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता, ज्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या काळामध्ये या गोष्टीपासून काही नवीन गोष्टी शिकता येऊ शकतात. आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, आमचा एक प्रश्न होता. आम्ही जेव्हा टीचिंग करतो तेव्हा गुगल मीट वरून आम्ही काही व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो, खरं पण त्याचा आवाज पोहोचत नाही समोरच्यापर्यंत. हो बरोबर आहे. तर त्यासाठी काय उपाययोजना करावी? अगदी बरोबर आहे सर. गुगल मीटचा हा ड्रॉबॅक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आवाजाचं आउटपुट जो आहे तिकडचा, म्हणजे जो आहे स्क्रीनवरचा, तो देता येत नाही. याला सोपा पर्याय काय की एक कॅमेरा, आता जसं मी माझं पेनटॅपचं जे दाखवत होतो ते कशातून दाखवत होतो, दुसऱ्या कॅमेऱ्यातून मला ते शूट करावं लागत होतं. तसंच तुम्हाला जर एखादा व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ ऍज अ काय म्हणतो आपण, मी आता इथं सादरीकरण करतोय म्हणून मी ती शूटिंग जर दाखवली तर नक्कीच ते येतो. जसं आता तुम्ही माझा आवाज ऐकताय, माझा फोटो किंवा माझं चित्र तुम्ही बघताय, त्या पद्धतीने तुम्हाला तो व्हिडिओ दाखवावा लागेल. स्क्रीन शेअरिंग करून किंवा इथं स्क्रीन प्रेझेंटेशन करून मला कुठलाही व्हिडिओ दाखवता येणार नाही. हा याच्यामधला ड्रॉबॅक आहे, जे तुम्हाला झूममध्ये किंवा तुमच्या मायक्रोसॉफ्ट टीममध्ये किंवा अन्य याच्यामध्ये तुम्हाला वापरता येऊ शकतो. इथं मात्र तुम्हाला ऑडिओ आउटपुट देत आहेत ना, फक्त व्हिडिओ आउटपुट तुम्हाला गुगल मीट मध्ये देता येऊ शकतो. टीचमेंट वापरा सर. टीचमेंट. थँक्यू सर. हा, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त दोन मोबाईल वापरून करू शकता. आताचा याच्यामध्ये पर्याय काय सापडला आपल्याला की दुसरा एक मोबाईल ठेवायचा ज्याच्यातून तुमचा आवाजाचं रेकॉर्डिंग होईल किंवा शूटिंग होईल. हे सगळ्यात टीचमेंट वापरा सर. टीचमेंट. शिक्षक म्हणून काय करेन, माझं स्क्रीन चालू ठेवेन आणि त्याचं शूटिंग मी दुसऱ्या मोबाईल मधून घेतो आणि तो मोबाईल सुद्धा माझ्या गुगल मीटला अटॅच असेल, तर त्या माध्यमातून मुलं शिकू शकतील. म्हणजे हा पर्याय मला शोधता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला संकट आहेत, अडचणी आहेत, जसं अडचणी दिसतात त्याच्यावरती मात करता आलं पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधता आलं पाहिजे. या जर भूमिकेतून असू तर नक्कीच आपल्याला प्रत्येक आलेल्या अडचणीवरती मात करता येणार आहे. हो सर, धन्यवाद सर. नक्कीच. असेल की शालेय शिक्षणामध्ये ऑनलाईन साधनाचा आवश्यक तेथे जर आपण वापर करू शकलो, योग्य ठिकाणी जर वापर करू शकलो तर ते योग्य ठरेल का, हा मी जाताना तुम्हाला प्रश्न तुमच्या समोर ठेवून जातोय. तुमचं सगळ्यांचं उत्तर अपेक्षित आहे. नक्कीच तुम्ही सगळेजण याला प्रतिसाद द्याल की शालेय शिक्षणामध्ये ऑनलाईन साधनाचा आवश्यक तेथे वापर करण्यास आपल्याला ते योग्य वाटतं का. मी असं म्हणत नाही की हेच सगळं 100% बरोबर आहे. एक साधं उदाहरण आहे बघा, अनेक वेळा आपल्याला ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्यांना याच्यामध्ये माहित नाही ते लोक तुम्हाला विरोध करताना दिसतील. ते त्यांचा विरोध साहजिक आहे, कारण त्यांना त्याची माहित नाही आहे. म्हणजे अनेक लोक काय करतील, त्याच्यातलं पूर्ण ज्ञान घेणार नाहीत. उदाहरणार्थ एखादं कणीस आहे आणि तुम्ही अर्धं कच्चं भाजलंय आणि त्याला खायला सांगितलं तर त्याची चव ना भाजलेल्या कणीसासारखी लागेल ना कच्च्या असल्यासारखी, त्याची चव वेगळीच लागेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जोपर्यंत त्याला पक्क आपण त्यातलं शिकत नाही ना, तोपर्यंत आपल्याला सांगण्याचा अधिकार पोहोचत नाही की हे चांगलं आहे किंवा वाईट आहे. मग ते दोन्ही बाजूने असू शकतो. मी जर तंत्रज्ञानाचा वापर करत असेल तर मला सांगण्याचा अधिकार आहे की तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. परंतु लोक वापरतच नसतील आणि सांगत असतील की तंत्रज्ञान उपयोगाचं नाही. जर तसं असेल तर गेल्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये शिक्षण आपल्याला चालू ठेवता आलं शाळा बंद असताना सुद्धा. हे कशाचं द्योतक आहे किंवा कशाचं म्हणजे
कोणत्या कारणामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडू शकल्या, आपल्या हातामध्ये योग्य वेळी तंत्रज्ञान आलं आणि त्याचा वापर आपण योग्य पद्धतीने करू शकलो. ते जर करू शकलो नसतो तर फक्त आपण पुरात वाहणाऱ्या एखाद्या आपल्या मित्राला आपण फक्त बघत राहतो आणि काहीच करू शकत नाही. ती अवस्था जशी असते ती अवस्था आपले शिक्षक मित्रांची झाली असती जर त्यांनी योग्य वेळी तंत्रज्ञान हातामध्ये घेतलं नसतं तर. म्हणून वाटतं योग्य वेळी तुम्ही जर तंत्रज्ञान हातामध्ये घ्या, वापर करा, त्याचा अतिवापर अतिथे ते माती आपलं मराठी मधली म्हण आहे, तसं आपल्याला करून चालणार नाही. कुठली गोष्ट प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने जर केली तर नक्कीच त्याच्यातून आपल्याला 100% रिझल्ट काढता येऊ शकतात. म्हणजे दोन्ही चांगल्या गोष्टी घ्या, जुन्या आणि नवी, आणि त्यातला योग्य असं सुवर्ण मध्य साधा. नक्कीच आपण मुलांना एक चांगला शिक्षक म्हणून त्यांच्या समोर प्रेझेंट होऊ शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके सर, कुणाला आणखी काही प्रश्न आहेत का? हॅलो सर, गुड आफ्टरनून सर. हा बोला मॅडम. हा सर, चव्हाण सरांना एक प्रश्न विचारायचा होता. आपण जे कॉलेजमध्ये आयसीटीचे लेसन्स घेतो ना, तर जर आपल्याकडे लॅपटॉप नसेल तर मोबाईल मध्ये कुठला ऍप सर्च करून आपण म्हणजे फास्ट स्लाइड बनवू शकतो सर? मोबाईलमध्ये पण स्लाइड नावाचं ऑप्शन तुम्हाला आणता येतं मॅडम. मोबाईल मध्ये पण स्लाइड नावाचं ऍप तुम्हाला घेता येऊ शकतो, त्याच्यावरती पण तुम्ही टायपिंग करू शकता. मी आता जसं सांगितलं तिथं पण व्हॉइस टायपिंगची तुम्हाला व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर त्या गोष्टी तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये करता येईल. आणि त्यामध्ये तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डर नावाचं किंवा स्क्रीन कास्ट नावाच्या गोष्टी तुम्हाला वापरायच्या आहेत. स्क्रीन कास्ट म्हणजे काय? तुमच्या मोबाईलवरती जे चालू आहे ते पुढच्या याच्यावरती दिसलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काय, मी मोबाईलवरती शिकवतोय परंतु ते माझ्या प्रोजेक्टरवरती किंवा माझ्या लॅपटॉपवरती दिसलं पाहिजे. मी शिकवतोय मोबाईलवरती आणि स्क्रीनवरती काय दिसतंय, जे मी मोबाईलवरती करतो ते जर दाखवायचं असेल तर त्याला स्क्रीन शेअरिंग असं म्हणतात, स्क्रीन कास्ट असं म्हणतात. स्क्रीन आपल्याला ती त्या ठिकाणी आणता आली पाहिजे. तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे सगळं वापरू शकता. ओके सर, थँक्यू सर. मला वाटतं प्रश्न विद्यार्थ्यांचे संपलेले असावेत. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे का? ठीक आहे. चव्हाण सर, नमस्कार. हे ऑनलाईन शिक्षणामध्ये जे टूल्स वापरायचे आहेत त्यासंबंधी आपण शिक्षकांना मार्गदर्शक असं काही लेखन वगैरे केलेलं आहे का? ती टूल्स वापरला पुस्तिकाला सोपं, जर समजत नसेल तर त्यांना बघता येईल त्यामध्ये. नाही नाही, काय म्हंटल प्रश्न नाही कळाला सर मला. जे टूल्स वापरायचे त्याचं मार्गदर्शक असं काही लेखन आपल्याकडे आहे? हो हो आहे ना सर, नक्की नक्की. माझे मी आता जे सांगितलं की सकाळमध्ये मी जे लिहिलेत हे सगळे वेगवेगळे टूल्स कसे वापरावे या संदर्भातच आहे. शिक्षणामध्ये तंत्रज्ञान यावरच ते लेखन होते. अवघ्या 250-300 शब्दामध्ये त्या टूलच्या किंवा ते वापरावं कसं किंवा त्याचा उपयोग कसे करता येऊ शकतात आणि ते वापर कुठं कुठं तुम्ही करू शकता या दृष्टिकोनातून ते लेखन आहे. फक्त ते मला लिहायचं होतं आणि काहीतरी मांडायचं होतं म्हणून नाही, ते शिक्षकांना खरंच उपयोगी पडलं पाहिजे आणि मी ते स्वतः अगोदर वापरलंय. म्हणजे एखादी गोष्ट मी कुठंतरी ऐकली आणि त्याच्यावरती लिहिलं यापेक्षा मी ते स्वतः वापरलं, त्याचा अनुभव घेतला, तरच मी ते व्यवस्थित मांडू शकलो. ह्या सगळ्या म्हणजे आतापर्यंत मी 70-80 माझे ते लेख असतील सकाळच्या ते लेखमालेमध्ये आणि त्या माध्यमातून प्रत्येक एका मुद्द्यावरती मी लेखन केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला esakala.com वरती जर तुम्ही गेलात तर शिक्षणात तंत्रज्ञान आणि राजकीय चव्हाण हे कीवर्ड टाका तुम्ही, लगेच तुम्हाला अवघ्या 1-2 सेकंदामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातील आणि तुम्ही त्या संदर्भातले लेख अगदी सहजरित्या वापरू शकता, त्याला कॉपी पेस्ट करू शकता, इतरांना शेअर पण करू शकता. ओके, थँक्यू सर. ओके, थँक्यू राजकिरणजी चव्हाण सर. कि आपण सर, एक्सक्यूज मी सर. हा बोला. आय वॉन्ट टू आस्क वन क्वेश्चन टू मिस्टर चव्हाण सर. बोला मॅम. सर, हाऊ वी कॅन यूज अॅनिमेशन टू मेक द इंटरेस्टिंग व्हिडिओज लाईक कार्टून्स ऑर एनी अॅनिमेशन फॉर लिटिल किड्स, स्मॉल किड्स? हो, आता अॅनिमेशनसाठी अनेक त्याचे पण टूल्स आहेत बरं का. तुम्ही आता सर्च करा. मी आता एकदा एकदम अचानक मी या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकणार की कोणते अॅनिमेशन टूल्स आहेत. अनेक अॅनिमेशन टूल मिळतात ज्याच्यामध्ये तुम्हाला आता उदाहरण मी राजकिरण आहे तर मी कसा दिसलं पाहिजे त्या एखाद्या टूलमध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये, तर मला एक माझं स्वतःची चित्र तिथं तयार करता येतं आणि त्याला व्हॉइस ओव्हर तुम्ही जर दिलात तर त्या पद्धतीने ते तुमचं चेहऱ्याचं जे काय म्हणतो आपण तुमचं जे ओठ हलतात त्या ओठानुसार तुम्हाला तुमचं
व्हॉइस ओव्हर देता येऊ शकतो, असे अनेक ऍप्लिकेशन आहेत जे फ्री मध्ये आहेत, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये वॉटरमार्क येतो. वॉटरमार्क आल्यामुळे काय होतं, तुम्हाला ते काय म्हणतो प्रोफेशनली वापरता येत नाही, एवढंच काय तो त्यातला फरक आहे. त्याच्यामध्ये ट्विन क्राफ्ट नावाचं एक ऍप्लिकेशन तुम्ही लिहून घेऊ शकता. ट्विन चॅटरकिड, चॅटरकिड सर, हो ते पण करता येईल. त्याचबरोबर ट्विन क्राफ्ट नावाचं एक ऍप्लिकेशन आहे जे खास करून वापरलं जातं अॅनिमेशन व्हिडिओज तयार करण्यासाठी. हे सगळ्या अॅनिमेशनच्या क्लिप तुम्हाला एकत्र करायच्या आणि त्या केल्यानंतर तुम्ही काइन मास्टर सारख्या ऍप्लिकेशन मध्ये एकत्र करून त्याचा एक पूर्ण असा व्हिडिओ करू शकता. अॅनिमेशन स्टोरी म्हणून तुम्हाला हे सगळं वापरता येऊ शकतं. इट्स अ विन क्राफ्ट और ट्विन, टी डब्ल्यू एन, व्हाट इज इट, ट्विन क्राफ्ट, टी डब्ल्यू डबल ई एन सी आर के एफ टी, ट्विन क्राफ्ट. ओके ओके, थँक्यू सर. हा एक नमुना म्हणून सांगितलं, अनेक तुम्हाला बाजारामध्ये मिळतील, म्हणजे प्ले स्टोअर वरती किंवा ऍपल स्टोअर वरती, ज्याच्यावरून तुम्हाला फक्त सर्च करा अॅनिमेशन व्हिडिओज म्हणून जरी टाकलं ना तर नक्कीच तुम्हाला हे मिळू शकतात जे फ्री मध्ये असतील. ओके थँक्यू सर. ओके मला वाटतं प्रश्न हे झालेले आहेत. मित्र हो, आदरणीय राजकिरण चव्हाण सरांनी केवळ तंत्रस्नेही बनू नका तर स्मार्ट बना, हा एक संदेश आपल्या व्याख्यानातून सरांनी तो दिलेला आहे. आणि सप्लिमेंट फूडची हे करू शकता हे पण सरांनी आपल्या याच्यामधून दिलेलं आहे. आणि बऱ्याचशा बाबी अगदी कमी वेळामध्ये अनेक अप्लिकेशन शालेय स्तरावरती अगदी रूट लेवलवरती कसे वापरावेत त्याचे काही डेमो सुद्धा सरांनी आपल्या जो काही विहित वेळ आहे त्या विहित वेळेमध्ये देण्याचा प्रयत्न आदरणीय सरांनी केलाय. सर धन्यवाद. यानंतर मी या सेशनचे चेअरपर्सन आदरणीय प्राचार्य डॉक्टर अश्विन बोंदाडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष समारोप करा. आदरणीय बोंदाडे सर. थँक्यू सर. मित्र राजकिरण चव्हाण सरांनी आपल्याला ऑनलाईन टूलच्या संदर्भामध्ये फक्त माहितीच सांगितलेली नाहीये तर त्याचबरोबर त्यांनी काही डेमॉन्स्ट्रेशनही करून दाखवलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांचं हे डेमॉन्स्ट्रेशन आपल्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे की आपण आपल्या डेली रुटीन ऑनलाईन टीचिंग लर्निंगमध्ये असे टूल्स वापरू शकतो. सो राजकिरण चव्हाण सर खूप धन्यवाद. मी फक्त जास्त वेळ घेणार नाही कारण की पुढचे व्याख्याते आणि चेअरपर्सन तयार आहेत आणि वेळही झालेला आहे. मी फक्त एकच गोष्ट सांगणार आहे की पूर्वी असं म्हटलं जायचं की शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याकडे आशयाचं खूप मोठं समृद्ध असतं आपल्याकडे असलं पाहिजे. जोकरे सर तुमचा माईक बंद करा. म्यूट केले सर. ठीक. तर एक शिक्षक जर आपल्याला व्हायचं असेल तर शिक्षक होण्यासाठी आपल्याकडे आपण ज्या विषयाचं अध्यापन करणार आहोत त्या विषया संदर्भातला आशय आपल्याकडे समृद्ध असला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्याकडे सादरीकरणाचं एक उत्तम कौशल्यही असलं पाहिजे. पण आता ही व्याख्या आपल्याला बदलावी लागेल आणि या दोन बाबींच्या व्यतिरिक्त आपल्याला तिसरी बाब आता मॅन्डेटरी बंधनकारक करावी लागेल आणि ती म्हणजे इथून पुढे शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्याला टेक्नोसेवी किंवा टेक्नॉलॉजीची लिटरसी, ज्याला तंत्रज्ञानाची साक्षरता म्हटलं जातं, ही तंत्रज्ञानाची साक्षरता ही आता असलीच पाहिजे. त्याशिवाय आपण कोणत्याही स्तरावर अध्यापनाचं काम करू शकणार नाही आणि म्हणून तंत्रस्नेही होणं आणि तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अध्ययन अध्यापनाचं कार्य करणं हे आता खूप महत्वाचं आहे. हीच प्रेरणा आजच्या तीनही व्याख्यानातून आपल्याला मिळाली आहे आणि आजच्या या चव्हाण सरांच्या व्याख्यानातून त्यांनी दिग्दर्शनासह आपल्याला त्याबाबतची माहिती दिलेली आहे. सो त्यांचे खूप धन्यवाद. मी इथेच थांबतो आणि पुढील कार्यवाहीसाठी मी वाघमारे सरांकडे सुपूर्द करतो. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर जो शेवटचा आणि चौथा जो सेशन आहे त्या सेशनसाठी म्हणून जे सूत्र आहेत आदरणीय महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर आयशा रंगरेज मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतोय. रंगरेज मॅडम. हो सर. नमस्ते सर. हो ओके. एम आय ऑडिबल, माझा आवाज येतोय? हो मॅम. यस मॅम. थँक्यू. सर्वांना नमस्कार, गुड आफ्टरनून वन अँड ऑल.
शिक्षण हाच धर्म श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला संचलित कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर व पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल वेबिनार मध्ये चौथे पुष्प गुंफण्यासाठी लाभलेले प्रमुख अतिथींचा रिसोर्स पर्सनचा स्वागत व परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर आयशा मोहम्मद सादिक रंगरेज उपस्थित आहे. हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात. हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात. भावनांचे बंध रोज रोज जुळत नसतात. भावनांचे बंध रोज रोज जुळत नसतात. मिळतात येथे माणसे लाखो हजारोने मिळतात येथे माणसे लाखो हजारोने पण तुमच्या सारखे अतिथी रोज रोज मिळत नसतात. पण तुमच्या सारखे अतिथी रोज रोज मिळत नसतात. अख्ख महाराष्ट्र व महाराष्ट्रा पलीकडे लेखकाच्या व शिक्षण तज्ञ महर्षीच्या स्वरूपात ज्यांची कीर्ती ख्याती आहे असे श्रद्धेय सन्माननीय डॉक्टर ह. ना. जगताप सर सरांचं संस्था व आमच्या सर्वांच्या वतीने शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करते. सरांचा या ग्रेट पर्सनॅलिटीचा परिचय करून देण्याची मला संधी मिळाली हे माझं भाग्य समजते. आमचे सर्वांचे मेंटर म्हणून ओळखले जाणारे सर जॉबवर असताना रिटायरमेंट नंतर खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात फॅकल्टी ऑफ एज्युकेशन मध्ये ज्यांचं डेडिकेशन योगदान लाभलं तर सरांचं काम तरुणा देखील लाजवतील असा. कामात प्रचंड आनंद उत्साह त्यांच्या कामाबद्दल तरुणांना देखील हेवा वाटतो असा. सरांचा परिचय खूप मोठा आहे. मी थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देत आहे. सरांचं पूर्ण नाव डॉक्टर हनुमंत नारायण जगताप. सरांचं शिक्षण बीएससी एमएड एमफिल पीएचडी. सरांचा अनुभव एकूण 42 वर्षाचा अनुभव आहे. माध्यमिक स्तरावर शिक्षक म्हणून 2 वर्ष सरांनी अध्यापन केलेलं आहे. त्यानंतर अधिव्याख्याता म्हणून 18 वर्ष आणि प्रपाठक म्हणून 8 वर्ष अध्यापनाचं कार्य केलेलं आहे. त्यानंतर प्राचार्य म्हणून सर 12 वर्ष कार्य केलेले आहेत आणि शेवटी प्रोफेसर डायरेक्टर तथा संचालक म्हणून सोलापूर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी 2 वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे. सर्वात महत्वाची ओळख म्हणजे सरांची आपल्या कस्तुरबाई महाविद्यालयामध्ये सर अधिव्याख्याता आणि प्रपाठक म्हणून कार्य केलेले आहेत. आम्ही सर्व त्यांचे विद्यार्थी आहोत. आपल्या कॉलेज मध्ये अधिव्याख्याता व प्रपाठकानंतर सर दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी प्राचार्याची धुरा सांभाळली. त्यानंतर SVCS कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी प्राचार्य म्हणून धुरा सांभाळली आणि त्यानंतर वडाळा कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी देखील सर प्राचार्य म्हणून काम केले. ज्या ज्या ठिकाणी सर गेले त्या त्या ठिकाणी शिक्षणाची अशी विशिष्ट अशी घडी बसवून दिली सर्वांना आणि सुधारणा करूनच बाहेर पडले. सरांचा अनुभव जो आहे म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठा दांडगा अनुभव आहे. आज रिटायर होऊन देखील सर अविरत लेखन करतायत वाचन करतायत. सरांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. DLED BEd MEd SET NET TET TET व इतर अभ्यासक्रमावर आधारित अनेक पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत. गणित अध्यापन पद्धती शैक्षणिक तंत्रज्ञान प्रगत शैक्षणिक तंत्र विज्ञान व माहिती शिक्षणातील नव प्रवाह व नव प्रवर्तने शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र अध्ययन उपपत्ती व अध्यापन आशयुक्त अध्यापन शैक्षणिक मानसशास्त्र ज्ञान व अभ्यासक्रम अध्ययनाचे मूल्य निर्धारण व मूल्यमापन व संख्याशास्त्र DEd साठी शैक्षणिक मानसशास्त्र DEd साठी अभ्यासक्रम अध्ययन अध्यापन शास्त्र व मूल्यमापन DEd साठी बालकांचा विकास व स्वजाणीव DEd साठी शिक्षणातील नवीन प्रवाह DEd साठी शाळेतील मार्गदर्शन व समुपदेशन DEd साठी आणि सेट अनिवार्य पेपर साठी अध्यापन अभियोग्यता व संशोधन अभियोग्यता
या पुस्तकाचं सरांनी लेखन केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यासाठी देखील दोन पुस्तिका त्यांचे तयार आहेत. संशोधन क्षेत्रामध्ये सरांचा खूप दांडगा अनुभव आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 25 विद्यार्थ्यांनी PhD व 12 विद्यार्थ्यांनी MPhil पदवी प्राप्त केली आहे. सर विविध विद्यापीठाच्या विविध क्षेत्रामध्ये विविध पदावर सर काम केलेले आहेत. जसं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या शिक्षणशास्त्र या फॅकल्टी अंतर्गत BOS चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यानंतर अकॅडमिक कौन्सिलचे ते सदस्य होते त्या ठिकाणी. तसेच SNDT विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ या विद्यापीठाच्या शिक्षण फॅकल्टीच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून सरांनी काम केलेलं आहे. अकॅडमिक कौन्सिल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक याचे ते सदस्य होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ BUTR चे सदस्य होते. सोलापूर विद्यापीठ सोलापूर व्यवस्थापन परिषदचे सदस्य होते. आणि त्याचबरोबर सोलापूर विद्यापीठामध्ये एज्युकेशन फॅकल्टीचे ते डीन देखील होते. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक परिषद ज्याला आपण मेस्टा म्हणतो या मेस्टाचे ते अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेले आहे. त्याचबरोबर गणित अभ्यास मंडळ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ याचे देखील ते सदस्य होते. NCT च्या VT मेंबर म्हणून कन्व्हेनर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. सध्याची पद जसं आपल्याला म्हणता येईल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ते सदस्य म्हणून काम करतायत. त्याचबरोबर मराठी विश्वकोश मंडळ YI या ठिकाणी सल्लागार सदस्य म्हणून काम करतायत. सर रोज 3 दिवसापासून 30 दिवस मुदतीचे एकूण सरांचे 28 कोर्स पूर्ण झालेले आहेत. तसेच विविध ठिकाणी रिसोर्स पर्सन म्हणून सर विविध विषयावर विविध पैलूवर जी व्याख्यानं देत असतात. त्याचबरोबर विविध संस्थांमध्ये सरांचे 450 ते 500 व्याख्याने ही झालेली आहेत. सध्या कोरोनानंतर सर आपल्याला सारखं YouTube वर आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यांचं व्याख्यान आपण ऐकत असतो. सध्या नेट सेट मार्गदर्शन डॉक्टर हना जगताप या स्वतःच्या YouTube चॅनलवर व्याख्यान देत आहेत. आतापर्यंत 50-55 व्याख्याने दिलेली आहेत व प्रत्येक आठवड्यात एक व्याख्यान देत आहेत. एवढासा परिचय मी या ठिकाणी सध्या करून देत आहे. बरीच माहिती सरांच्या बद्दल आहे. सर्वांना सर परिचित आहेत. त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला त्यांचं परिचय होणारच आहे. सरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करते. त्यानंतर या सेशनचे चेअरपर्सन अध्यक्ष यांचं मी या ठिकाणी परिचय करून देते. या सेशन मध्ये जे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर भारमू परीसा मर्जे. सरांचं क्वालिफिकेशन MA MEd MPhil PhD सेट आहेत. आणि ही हॅज बीन गिफ्टेड विथ मल्टी लँग्वेज एबिलिटी. सरांना बऱ्याच प्रकारच्या भाषा येत असतात. आणि सरांचं एरिया ऑफ इंटरेस्ट जर म्हटलं तर ICT ELT मेजरमेंट अँड इव्हॅल्युएशन अँड एज्युकेशन सायकोलॉजी अँड टीचर एज्युकेशन. सरांचं टोटल एक्सपिरियन्स 29 वर्ष हे झालेलं आहे अनुभव त्यांचा. सरांच्या अंडर 5 विद्यार्थी PhD प्राप्त केलेले आहेत. रिसर्च पब्लिकेशन सरांचे 91 आहेत. आणि महत्वाचं म्हणजे सर मेस्टाचे जॉईंट सेक्रेटरी आहेत आणि NCT चे VT मेंबर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ISRJ आणि JIRA ग्लोबल एज्युकेशन रिसर्च असोसिएशन या दोन जर्नलचे मेंबर ऑफ एडिटोरियल बोर्ड म्हणून सर सध्या काम करतायत. आणि सरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करते. आणि आजच्या जे आपले आदरणीय रिसोर्स पर्सन आहेत त्यांनी ज्या थीमवर ज्या विषयावर बोलणार आहेत सर ज्या विषयावर बोलणार आहेत तो विषय आहे चॅलेंजेस इन टीचर एज्युकेशन इन पॅन्डेमिक. आदरणीय जगताप सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आणि त्याचबरोबर आदरणीय मर्जे सरांना आजच्या या सेशनचे चेअरपर्सन हे पद भूषवावे अशी विनंती करते. थँक्यू व्हेरी मच आदरणीय सर जगताप सर.
दिसती का माझी स्लाइड? यस सर, यस सर, दिसते सर, दिसते हो सर, हो सर, हो सर. ठीक. आदरणीय मध्ये सर, अश्विन मोन्नडे सर, सर्व स्टाफ मेंबर्स कस्तुरबाई कॉलेजचे आणि इतर कॉलेजचे सुद्धा, आणि मित्र, वास्तविक पाहता माझ्याकडे जो विषय असा दिला होता की चॅलेंजेस ऑफ टीचर एज्युकेशन. आता याच्यामध्ये पॅन्डेमिक बद्दल माझ्या माहितीप्रमाणे थोडस गुलाने सर बोलले, नंतर अमित गावंडे बोलले, आणि त्यामुळे माझ्याकडे फक्त असं ठरवत मी की केवळ पॅन्डेमिकच नव्हे तर हल्ली टीचर एज्युकेशन नावाची जी काही आपली ब्रँच आहे किंवा ज्याला आपण शाखा म्हणतो, अभ्यास शाखा म्हणतो, ह्या अभ्यास शाखेपुढे कोणकोणते चॅलेंजेस आहेत त्या सर्वाबद्दल थोडासा वापर करावा अशी माझी इच्छा होती. आणि म्हणून मी अश्विन मोन्नडेंना म्हणलं की मी केवळ पॅन्डेमिक मधले नव्हे तर पुढच्या चॅलेंजबद्दल थोडस बोलतोय. आपण असा विचार करूया, आता इमिजिएट कोणते चॅलेंजेस आहेत, इमिजिएट चॅलेंजेस आपल्या पुढे कोणती आहेत बी एड कॉलेजमधली. अगदी मी कुठलेही तात्विक बोलत नाही, मी अगदी व्यवहारी बोलतोय, लक्षात घ्या की पहिलं तुमच्या पुढे सगळे बी एड कॉलेजमधले जे प्राध्यापक असतील किंवा विद्यार्थी असतील, तर इम्प्रुव्हमेंट इन अटेंडन्स, मुलांचा अटेंडन्स कसा सुधारणार आहात तुम्ही, हा माझ्या पुढे फार मोठा प्रश्न आहे. तर मध्ये काही प्राध्यापक माझ्या संपर्कात जे होते बी एड कॉलेजचे, आणि आता जरा परत सगळं आपलं स्टॉप झालं काम, पण मधल्या काळात थोडस रिलॅक्स झालं होतं ज्या काळात, त्या काळामध्ये सुद्धा मुलं आता असं म्हणायला लागले बी एडचे, सर कशाला यायचं आता कॉलेजला, आम्ही घरूनच लेसन घेतो की ऑनलाईन आता पूर्वी आपण केलं नव्हतं का, मग कशाला या ठिकाणी आपण यायचं आहे. आता अशी जर एक मानसिकता विद्यार्थी झाली असेल आणि होत राहणार असेल, तर खरोखर हा अटेंडन्स जर प्लस नसेल विद्यार्थ्यांचा, तर खरोखर विशेषतः कारण लक्षात घ्या बी एड कॉलेज जे आहे ते बी एड कॉलेज हे प्रोफेशनल कॉलेज आहे, हे अकॅडमिक कॉलेज नाही, बी एचं कॉलेज नव्हे, त्यामुळे इथं अटेंडन्स फार आवश्यक असतो, प्रत्यक्ष फेस टू फेस कॉन्टॅक्ट आवश्यक असतो, पर्सनल गायडन्स अपेक्षित असतो. लक्षात घ्या इतर कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा संबंध किती कमी असतो लक्षात घ्या, पण आपल्याकडे साधारणपणे 10 विद्यार्थ्यामागे एक किंवा 14 विद्यार्थ्यामागे एक प्राध्यापक, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आमच्या बी एड कॉलेजमधला प्रत्येक प्राध्यापक ओळखत असतो. आता असं जर असताना म्हणजे अशी आपली चांगली अवस्था आहे, पण ही जर अवस्था अशी झाली की जर आपल्याकडं इम्प्रुव्हमेंट अटेंडन्स जर मुलं यायला तयार नसतील तर अवघड होईल, म्हणून अटेंडन्स कसा सुधारता येईल हे फार मोठे चॅलेंज आहे. आता दुसरी गोष्ट काय पहा, दुसरं एक चॅलेंज काय आहे, तर प्रिपरेशन फॉर गुड व्हिडिओ फॉर प्रॅक्टिकल, जसं आता किरण चव्हाणांनी सांगितलं, राजकिरण चव्हाण सांगितलं तुम्हाला की कसे व्हिडिओ करता येतील, आणि हे तुम्हाला करता येईल लक्षात घ्या, तुम्ही तरुण मुला तुम्हाला करता येईल, आमच्यासारखे माणसं आम्ही आउटडेटेड माणसं आहोत, आम्हाला काही यातलं काही कळत नाही, पण तुम्हाला निश्चितपणे करता येतं. खूप चांगले चांगले ऍप्स आहेत, आणि काय एक मी तुम्हाला सांगतो साधं सूत्र सांगतो, काही तुम्हाला आडलं की सरळ तुम्ही त्या युट्यूबला जाऊन विचारा की मला व्हिडिओ कसा करायचा आहे, मला व्हिडिओ एडिट कसा करायचा, अमुकच कसं करायचं, जसं मला सांगेल की इंटोनेशन कसं करायचं, सरळ तुम्ही युट्यूबला जाऊन विचारा, तिथं तुम्हाला ती माहिती मिळते. पण हे करायला पाहिजे आपल्याला, कारण हे जे चांगले व्हिडिओ जर आपण तयार केले नाहीत, तर आता सध्या बी एड कॉलेजचे आपले प्राध्यापक आहोत आपण साधारणपणे, कारण आपलंही ज्ञान काही लिमिटेड आहे, त्या लिमिटेड ज्ञानाच्या आधारावर आपण कसं ढकून चाललेलं आहे आपलं, पण असं नुसतं लिमिटेड ज्ञानावर नाही चालणार, हे जे व्हिडिओ आपले आकर्षित झाले नाहीत तर विद्यार्थी तुमचे व्हिडिओ सुद्धा ऐकणार नाहीत. आपण आपल्या समजुतीत आहोत की आपण वर्गात शिकवतोय आणि आपली व्हिडिओ मुलं ऐकतायत, तर आपला गैरसमज असेल, मुलं निवांत खाली झोपत असतील, नुसतं लावून ठेवतात, ऑनलाईन करून ठेवतात आणि निवांत राहतात, असं होता का म्हणे, आपले व्हिडिओ आकर्षक व्हावे लागतील लक्षात घ्या, कारण आकर्षक असे व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर चिकार पाहायला मिळत आहे सध्या, मग तुमचा व्हिडिओ त्यांनी का पाहावा, हा साधा साधा प्रश्न आहे. आणि म्हणून हे जे व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ चांगले कसे आकर्षक करता येतील, ज्ञान आपण तंत्रज्ञानाला थोडीशी मास्टरी मिळवणं आवश्यक आहे. केवळ अश्विन मोन्नडे म्हणले लिटरसी, सर लिटरसीने काम मागणार नाही, आता लिटरसी नाही, आता मास्टरीच पाहिजे तुम्हाला टेक्नॉलॉजीवर, तर टेक्नॉलॉजीवर मास्टरी मिळवून तुम्हाला हे करावं लागेल, हे फार मोठे चॅलेंज आपल्यापुढे असणार आहे. विशेषतः जे लोक 40, 45, 50 वयाचे असतील किंवा त्याच्या पुढचे थोडेसे असतील प्राध्यापकांपैकी, त्यांना कदाचित कंटाळून वाटेल, सर आता काय, आता नाही ते आम्हाला नको, मी शिकायला होतो, तुम्ही हे कशाला आपण करायचं, आता
आता आम्हाला काय करतं सर यातलं असं होत नाही लक्षात घ्या. हे तुम्हाला करावंच लागेल, हे करावंच लागेल आणि हे करता येतं हे लक्षात घ्या. म्हणजे मला येतच नाही सर आमचं काय वय राहिलं का शिकायचं असं बिलकुल म्हणू नका. अगदी कुठल्याही स्टेजला आपल्याला हे करता येतं आणि आपण ते करावंच लागेल आपल्याला. नंतर तुमची आता सध्या तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स देत आहे तर हे लेक्चर्स आहेत बहुतेक ठिकाणी मी ऐकतोय की ते साधारणपणे जसं मी आता बोलतोय तुम्ही फक्त ऐकताय अशा पद्धतीचे लेक्चर्स आहेत, हे चुकीचे लक्षात घ्या. तर जसे मी शाळेमध्ये काही लेक्चर्स पाहिली, शाळेतले शिकवतायत खूप छान पद्धतीने ते करतायत लक्षात घ्या. त्यांची लेक्चर किंवा त्यांची जी लेसन घेत आहेत ना ते इंटरॅक्टिव्ह होत आहेत. तसे आपल्या इंटरॅक्टिव्ह कसे करता येतील तर त्या दृष्टीनं आपले व्हिडिओ म्हणा की तुमचे लेक्चर्स आहेत ते इंटरॅक्टिव्ह कसे होतील तर त्या दृष्टीनं आपण इंटरॅक्टिव्ह करणं हे आपल्या पुढची चॅलेंज आहे. नंतर क्रिएशन ऑफ हॅबिट्स फॉर टेकिंग नोट्स फ्रॉम व्हिडिओज. आता काय झालेलं मुलांना की व्हिडिओ बघायचा फक्त, पण व्हिडिओ लक्षात घ्या कॉलेजमध्ये वर्गात शिकत असताना मुलं काही वेळा लिहून घेतात नोट्स काढतात तर तशीच ही सवय लागली पाहिजे की व्हिडिओ बघून देखील आपल्या यातलं महत्वाचं काय होतं, कुठली स्लाईड महत्वाची वाटली, त्याचा फोटो काय घेता येतो का काढून, त्याचं लगेच आपल्याला नोट्स तयार करता येते का, हे एक आपल्याला त्या मुलांना शिकवावं लागेल, ही सवय लावावं लागेल व्हिडिओ. नंतर काय होईल सिनेमा बघितल्यासारखं फक्त आपण व्हिडिओ बघणार आणि परत काही नाही. नंतर थोडा जरी आपण असं म्हणलं की बघितलेलं आपल्याला किंवा पाहिलेलं आपण खूप काळ लक्षात ठेवतो असं होत नसतं लक्षात घ्या. अनेक वेळा अनेक गोष्टी पाहिल्यानंतर पहिल्या गोष्टी विसरून जातात आणि म्हणून व्हिडिओ पाहून नोट्स काढता येणं. मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मला मी मुलांना खरं म्हणजे टीव्हीवरचे जे काही सिरियल्स असतात किंवा काही कार्यक्रम असतात ते पाहून सुद्धा नोट्स काढता आले पाहिजेत. कारण आता टेक्नॉलॉजीला काही पर्याय राहिलेला नाही लक्षात घ्या. पॅन्डेमिक जरी संपलं, कोरोना जरी संपला तरी आता हे टेक्नॉलॉजी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणारच आहे, बनलेलंच आहे. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी आता मुलांना तयार करावं लागेल आपल्याला. नंतर क्रिएट सेल्फ मोटिवेशन टू लर्न. आता हे फार महत्वाचं चॅलेंज आहे लक्षात घ्या की आता काय झालेलं आहे. मी मग अशी म्हणतो तुम्हाला की तुम्ही युट्यूबला जरा सगळं मिळतो तुम्हाला. एक सहज गंमत म्हणून मी सांगतो की मग मी जवळजवळ गेल्या वर्षी 15-16 ठिकाणी लेक्चर्स दिली ह्याच्यावर नवीन एज्युकेशन पॉलिसीवर आणि मग तरी सुद्धा कोणतरी लोक येतात सर मग सर तुम्ही आम्हाला नवीन एज्युकेशन पॉलिसीवर लेक्चर द्या. तर मी माझ्याकडे असा प्रश्न पडलाय की जर तुम्ही युट्यूबला गेलात आणि टाकलं न्यू एज्युकेशन पॉलिसी तर तुम्हाला इतकी प्रचंड मोठी लिस्ट मिळेल लेक्चरची न्यू एज्युकेशन पॉलिसीची. म्हणजे खूप लोकांचे व्हिडिओ तयार आहेत त्याचे. म्हणजे आता कुणा एका माणसाला किंवा जगतपणा किंवा आणखी कुणाला बोलण्यात काही पॉईंट नाही आहे तिथं व्हिडिओ उचलांतर मी दाखवा फक्त सहज सोपी गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय की नॉलेज आता सहज उपलब्ध आहे कुठे नेटवर आहे तुमच्या युट्यूबला आहे सगळे गुगलला जा तुम्ही. आता पूर्वी सुद्धा कसं होतं गुगलला आपल्याला ते वेबसाईट माहिती असावं लागायची अमुक ते थोडंसं अवघड होतं आणि काहीच नाही आपण गुगलला डायरेक्ट शब्द विचारतो जर शब्द टाकलं सगळी माहिती मिळते. हे सगळं खरं आहे पण ज्ञान घेण्याची लालसा निर्माण करणं फार महत्वाची गोष्ट आहे. आता आपल्याला कशाची लालसा आहे की मला असं वाटतं की आपल्याला मुलांना सध्या डिग्रीची लालसा आहे, डिग्री मिळवायची. असं जर नसतं तर काय झालं असतं पहा. मुलं आमचे काय म्हणतात सध्या सर ऑनलाईनच परीक्षा घ्या ऑफलाईन नको का. तर आम्हाला कसं तरी एकदा हे फक्त पास व्हायचं आहे असं करून चालणारच नाही लक्षात तुम्हाला. अशा पद्धतीने इथून पुढे शिक्षण होणार नाही. कारण उलट ज्ञान कुठेही मिळणार आहे कसंही ज्ञान मिळणार आहे फक्त तीव्र लालसा निर्माण होणं ज्ञान घेण्याची ही फार महत्वाची गोष्ट आणि ती कशी निर्माण करायची हे आज माझ्याकडे पण उत्तर नाही. आपल्याला याच्यावर विचार करावा लागेल की मुलांच्या मध्ये सेल्फ मोटिवेशन कसं निर्माण करायचं. मला मी बीएड लावलो ना तर मला फक्त बीएड डिग्री घ्यायची म्हणून मी आलेलो नाही, मला शिकायचंच आहे थांडायची थिअरी समजूनच घ्यायची मला. अशा पद्धतीची एक वृत्ती निर्माण करणं मुलांच्या मध्ये हे आपल्या पुढचं चॅलेंज आहे. आता काही पुढच्या काही हे आता मी जे चॅलेंज सांगितली अगदी इमिजिएट अगदी आपण काय म्हणूय की सध्याची ह्या वर्षातली वगैरे असे चॅलेंज दोन आता थोडस पुढच्या एक 2-3 वर्षातली किंवा काही वर्षातले आपण काही चॅलेंज असतील पहा. रेडी फॉर इंटिग्रेटेड कोर्स ITAP म्हणजे बीएड कॉलेजेसवाल्याने आता ITAP ची तयारी करायलाच पाहिजे आपल्याला. म्हणजे इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो की 4 वर्षाचा कोर्स असणार आहे. आता ही तयारी कशी करायची आहे आपल्याला ही तयारी आपल्याला अशी करायची लक्षात घ्या
की उद्या ते फॉर्मॅलिटी जी असतात एनसीटी ला पत्र पाठवणं ते माहिती घेणं परवान घेणं हा भाग तुमचा ऍडमिनिस्ट्रेशन झाला. पण त्याचबरोबर आपल्याला हा विचार करायचा आहे की जर इंटिग्रेटेड कोर्स उद्या होणार असेल तर त्याचे अभ्यासक्रम कसा असला पाहिजे. ते म्हणणार सर आम्हाला काय करायचं त्याच्याशी एनसीटी करून दिला अभ्यासक्रम. नो, आपण विचार केला पाहिजे कसा अभ्यासक्रम केला पाहिजे, आपण काय असलं पाहिजे फर्स्ट इयरला, सेकंड इयरला काय असलं पाहिजे, थर्ड इयरला काय असलं पाहिजे, फोर्थ इयरला काय असलं पाहिजे, त्यांच्यात कसा समन्वय असला पाहिजे, प्रॅक्टिकल कोणत्या ठिकाणी कोणतं ठेवावं, ह्याचा समग्र विचार आताच आपण करत गेलो पाहिजे. आपण लक्ष द्या, कारण एनसीटी सांगते मग आपण ऐकतो ही पद्धत चुकीची. लक्ष द्या, ठीक आहे एनसीटीचं काही गोष्टी आपल्याला ऐकाव्याच लागतात कंपल्सरी तो भाग वेगळा, परंतु आपल्याला स्वतः आपण जसं आता अलीकडे आपण म्हणलेलं आहे की आता आपण हळूहळू सगळ्या कॉलेजला ऑटोनॉमी देत चाललेलो आहोत. तुम्ही विचार करायचा आणि म्हणून मग ह्या इंटिग्रेटेड कोर्सची प्रिपरेशन कसं करायचं तर त्या दृष्टीने आपण तयारी केली पाहिजे. नंतर या ठिकाणी प्रिपेअर स्टुडंट, आता या ठिकाणी आयटीपी मध्ये आणखी एक आपल्याला विचार करण्यासारखा मुद्दा आहे, विशेषतः टीचिंग एज्युकेटर्स लोकांनी किंवा बीएड कॉलेजच्या प्राध्यापकांनी, की जर नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय म्हणलेलं त्यांनी, जर समजा मुलांनी बीए ला ऍडमिशन घेतलं आणि एक वर्षानं तो मुलगा बाहेर पडला त्याने पुढे शिकलाच नाही तो, तर एक वर्षानंतर त्याला आता कुठलंच काही मिळत नाही, कारण तो बीए पार्ट वन असेल त्याला काही पदवी नसते, डिप्लोमा नसतं, काही नसतं. पण आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय म्हणलंय त्यांनी, जर एक वर्ष तो बाहेर पडला तर त्याला सर्टिफिकेट आपण देणार आहोत, एक वर्ष पूर्ण केलं म्हणून, दोन वर्ष पूर्ण केलं तर त्याला डिप्लोमा देणार आहोत. मग तसं आपल्याला काय करता येईल का आयटीपी वाल्याला, की समजा त्यांनी फोर इयर इंटिग्रेटेड कोर्सला ऍडमिशन घेतलं तर त्यांनी एकच वर्ष केलं फक्त, तर त्याला प्री प्रायमरी तो इलिजिबल झाला असं काय करता येईल का, तसे आपल्या शासनाकडे काय मांडता येईल का, असा विचार केला पाहिजे. नंतर जर दोन वर्ष केलं मग तो डीएड करता येईल, म्हणजे अशा पद्धतीची रचना करावी का कसं करावं, हा सगळा विचार आपल्याला हे करायचा. आणि म्हणून हे चॅलेंज यायला ते घ्या, की असं लगेच मी एक दिवसात मी म्हणजे म्हणल्याने जे झालं असं होत नसतं, लक्षात घ्या सगळ्यांनी मिळून आपण खूप खूप चर्चा व्हायला पाहिजेत, खूप बारकाईने घेतले काय आहेत, ते धोके काय आहेत, अडचणी कोणते आहेत हे पाहायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला ते पुढे जायचं आहे. नंतर प्रिपेअर स्टुडंट फॉर प्री प्रायमरी, प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल्स. आता जर आयटीपी तुम्ही आता कुठल्या प्रकारचं आयटीपी घेणार आहात, म्हणजे इंटिग्रेटेड प्रोग्राम बीएड कॉलेजमध्ये घेणार असाल तर ज्याला आपण एलिमेंटरी स्कूलचं घेणार किंवा सेकंडरीचं घेणार त्याच्यावर अवलंबून राहील, किंवा काही लोक म्हणतील आम्ही दोन्ही घेतो, तर त्या दृष्टीने आपल्याला प्री प्रायमरीसाठी मुलं तयार करावं लागतील, प्रायमरीसाठी तयार केली, सेकंडरी स्कूलसाठी तयार. आता हे सुद्धा आपल्याला करता येईल का असं आपल्याला विचार करावा लागेल, की प्री प्रायमरी, प्रायमरी आणि सेकंडरी असं जे वेगवेगळे जे ते कॉलेजेस काढलेत त्याऐवजी एखादी ते पुन्हा इंटिग्रेट करता येईल का, तर अशा प्रकारचा विचार या लोकांनी आपण केला पाहिजे. नंतर आणखी आता तुमच्या पुढचा जो प्रश्न असेल त्या बीएड कॉलेजमधल्या लोकांचा, क्रिएट कॉमन स्ट्रॅटेजीज फॉर लँग्वेज टीचिंग. आता झाले असं की आपल्या मला आता फारशी माहिती नाही, परंतु जे तुम्ही कॉलेजमध्ये काम करता तुम्हाला जास्त माहिती आहे किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की आमच्याकडे पूर्वी कसं होतं की मराठी मेजरचा एक प्राध्यापक, इंग्रजीचा आणि हिंदीचा एक तीन प्राध्यापक होते, सायन्स एक प्राध्यापक, गणिताचा एक प्राध्यापक होता, इतिहासाचा एक आणि भूगोलाचा एक होता. आता अशी परिस्थिती नाहीये कॉलेजमध्ये, आता कॉलेजमध्ये असं राहणार नाहीये. मग आता काय करावं लागेल तुम्हाला, क्रिएट कॉमन स्ट्रॅटेजी फॉर लँग्वेज टीचिंग. तुम्हाला कॉमन स्ट्रॅटेजी म्हणजे लँग्वेज टीचिंग नावाचा एक प्रकार, म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं, इंग्रजी मेथड शिकवली किंवा मराठी मेथड शिकवत होतो किंवा हिंदी मेथड शिकवत होतो असं न करता, अशा वेगळ्या मेथड न म्हणता जे लँग्वेज टीचिंग साठी एक विशिष्ट काहीतरी एखादं प्रोग्राम तयार करणं किंवा मेथॉडॉलॉजी तयार करणं हे अत्यंत हे मोठं चॅलेंज आहे लक्षात घ्या. कारण आता काय होणार आहे, तुमच्या कॉलेजमध्ये मराठीचा प्राध्यापक असणार इंग्लिशचा असणार नाही, मग इंग्लिशच्या मुलांचं काय करणार आहात तुम्ही, इंग्लिशच्या मुलांना कसं शिकवायचं, किंवा इंग्लिशचा प्राध्यापक असेल तर हिंदीला कसं शिकवायचं, तर सगळ्या सेटिंग मध्ये कॉमन एक स्ट्रॅटेजी तुम्हाला ठरवावं लागेल. तीच परिस्थिती असणार आहे पुढं सोशल सायन्सेससाठी, हिस्ट्रीवाला आणि ज्योग्राफीवाला, पूर्वी हिस्ट्रीचा वेगळा होता प्राध्यापक, ज्योग्राफीचा वेगळा होता, आता असं कोण चालणार नाही तुम्हाला, कारण पुन्हा आणखी वर सरकार हे म्हणतं किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हणलंय की आता इंटरडिसिप्लिनरी येणार आपल्याकडं, त्यामुळे आता इतकं बायपरिक्षण अॅक्युट स्पेशलायझेशन चालणार नाही, हे माझा काही संबंध नाही बाबा इतिहासाचा, मी फक्त भूगोलाचा शिक्षक आहे असं म्हणून चालणार नाही तुम्हाला. मग आता आपलं काय करावं लागेल, हे जे काही पुन्हा
कॉमन स्ट्रॅटेजी तयार करावं लागेल कोणासाठी, सोशल सायन्स मध्ये सुद्धा, म्हणजे इतिहास आणि भूगोल. पूर्वी तुमच्या माहितीसाठी सहज सांगतो उदाहरण की 72-73 मी बीएड झालो आणि त्यावेळेला एक आम्हाला विषयच होता, एक पुस्तक होतं अध्यापन पद्धती नावाचं, अध्यापन पद्धती. आता तो जो पेपर होता तो सर्वांसाठी कॉमन होता, तो सर्व विद्या म्हणजे कुठलीही मेथड असू दे तुमची, तो सगळ्यांना कॉमन होता. आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मेथड होत्या, म्हणजे उद्गामी अध्यापन पद्धती अवगामी होती, तुमची प्रवास वर्णन पद्धती भूगोलातली, त्याच्यात तुमची मराठीचे पाठ घेण्याची पद्धती होती, अशा वेगळ्या पद्धतींचा अभ्यास. म्हणजे मी भले गणिताचे शिक्षक जरी झालो तरी देखील मला मराठीच्या काही पद्धती माहीत होत्या, का तर त्या पुस्तक तो पेपर आम्हाला कंपल्सरी होता. तर त्याचं थोडस वेगळं स्वरूप म्हणू आपण की इतिहास आणि भूगोलाला एक असे कॉमन काय पॅटर्न काढता येईल का, सायन्स अँड मॅथ्सला एक कॉमन पॅटर्न काढता येईल का, आणि लँग्वेज टीचिंगला एक कॉमन काढता येईल का, आणि हे फार मोठे चॅलेंज आपल्या सर्वांसमोर असणार आहे. नंतर प्रिपेअर स्टुडंट फॉर प्रिपेअरिंग सॉफ्टवेअर्स अँड ऍप्स. आताच राजकारण चव्हाणचं मी लेक्चर ऐकत होतो, म्हणजे माझं डोकं सगळं सुन्न झालं सगळं, की मला ह्यातलं काय फारसं कळत नाही. आणि ते किती सांगतात, इतके बारीक सारीक बारीक, इतके बाहेर इतके उपलब्ध आहेत तुमचे ऍप्स सिंगायचे सगळे. तर हे जर असेल, हे जर वापरायचं असेल, आता केवळ वापरणं ही पहिली अवस्था झाली लक्षात घ्या. आता आमचा उद्याचा जो विद्यार्थी तयार होणार आहे, कारण तो टीचर होणार आहे, त्याला नुसतं ते वापरण्याची कला येऊन चालणार नाही, तर त्याला स्वतःच्या स्वतःसाठी स्वतःच्या पद्धतीनं काही ऍप्स तयार करता आले पाहिजेत, काही सॉफ्टवेअर्स तयार करता आले पाहिजेत. आणि हे ट्रेनिंग आपल्याला बीएड कॉलेजमध्येच द्यावं लागेल, आणि हे फार मोठं चॅलेंज असणार आहे, कारण आपण बीएड कॉलेजमधले प्राध्यापक आहोत ते एवढे मास्टर असणार नाहीत राजकारण चव्हाणसारखे. आपल्याला घ्यावं लागेल, आपल्याला माहिती शिकावी लागेल, कोर्स करावं लागेल एखादा, कदाचित पैसे देऊन बाहेर एखादा, आणि पण हे शिकवावं लागेल, कारण फार मोठं चॅलेंज असणार आहे. नाही तर होईल काय माहितीये का, तुमचं टीचर बीएड होऊन जरी बाहेर गेला शायद त्याला कोणी विचारणार नाही शाळेमध्ये, त्याला जर काही येत नसेल त्याला कोणी, कारण आता परवा मी एक ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो होतो, त्या ठिकाणी आम्ही विचारतो की त्याला कोणकोणते तुम्ही केले व्हिडिओ तयार केले, कोणकोणते सॉफ्टवेअर केले, कुठले ऍप्स वापरले. आता आमचे हे प्रश्न असतात इंटरव्ह्यूला, आम्ही आता विचारत नाही फार भूगोलाचं ज्ञान किंवा इतिहासाचं ज्ञान फार विचारत नाही, हे विचारत असतो. मग हे जर असेल तर मग आपल्याला अशा पद्धतीचं शिकवणं मुलांना हे करावं लागेल, आणि हे मोठं चॅलेंज असणार आहे आपल्याला. कारण हे चॅलेंज का म्हणतो मी याला, काय असतं पहा, टेक्नॉलॉजीचं एक लिमिटेशन म्हणा फार तर अशी असते की टेक्नॉलॉजी ही झपाट्याने इतकी बदलत असते की आपण किती जरी ते आत्मसात करायचा प्रयत्न केला तर ते आणखी पुढे पळते, आणि मग आपली दमछाक होते शेवटी, आपली दमछाक व्हायला लागते, हीच ही लिमिटेशन असते. आणि म्हणून त्याच्यावर मात करून आपल्याला मग शिकायचं आहे, आणि म्हणून हे चॅलेंज आहे. आता हे काही वर्षांची म्हणलं, आता चॅलेंजेस फॉर एव्हर म्हणजे काय, आता हे नेहमीचे चॅलेंजेस आहेत, म्हणजे कायम स्वरूपी तुमच्या पुढे कोणती आव्हान बीएड कॉलेजच्या पुढे. तर प्रिपरेशन फॉर टीईटी सीटीईटी अलॉंग विथ बीएड, म्हणजे आता लक्षात घ्या, मला फार वाईट वाटतं मी ह्या 2-4 वर्षामध्ये दोन्ही कॉलेजच्या सोलापूरच्या दोन कॉलेजच्या संपर्कात थोडाफार असतो मधमधनं, आणि वाईट वाटतं की मुलं आमची बीएड आमची मुलं ते टीईटीला बसतच नाही, सीटीईटीला बसत नाही, सेकंड इयरच्या मुलांना माझ्या माहितीपासून बसता येतं काहीतरी, पण बसत नाहीत, फार थोडे बसतात. आणि दुसरी गोष्ट, ते बसले पाहिजेत आणि बीएड कॉलेजची जबाबदारी असणारी लक्षात घ्या, बीएड कॉलेजनीच तर हे टीईटीचे सीटीईटीचे क्लास तुमच्या अभ्यासक्रमाबरोबरच घेतले पाहिजेत. म्हणजे जसं तुमच्या एखादा समजा बीएडच्या अभ्यासक्रमात 5 पेपर असतील, हा 6-7 पेपर म्हणा किंवा 8 पेपर काय म्हणा, आणि हा कंपल्सरी त्या मुलांना, म्हणजे अजिबात ऑप्शन ठेवू नका, तुम्हाला टीईटीची तयारी करूनच घ्यावी लागेल, सीटीईटीची तयारी करून घ्यावी लागेल, हे तुमचं कामच राहील बीएडचंच. कारण बीएड होऊन जर तो टीईटी सीटीईटी नसेल तर तो नोकरी लागणारच नाही ना, तो नोकरी लागणारच नाही. कारण बीएड आता बीएड काय त्याची आवश्यक नुसती गोष्ट राहिलेली नाही, बीएड पास झाल्यानंतर टीईटी ही त्याची आवश्यक पात्रता आहे, टीईटी आवश्यक पात्रता आहे. मग ही जर टीईटी आवश्यक पात्रता असेल तर त्याची तयारी करून घेणं हे बीएड कॉलेजचंच काम आहे. खरं म्हणजे दुर्दैवाचा भाग असा आहे की बीएड कॉलेज किंवा डीएड कॉलेज असेल, या आपल्या कॉलेजच्या एकूणच विश्वासार्हतेबद्दल समाजाला शंका आल्यामुळे या सगळ्या भानगडी आल्या, टीईटी आणि सीटीईटी आल्या. म्हणजे काही असो,
आता आपल्याला हे आपल्याला आपल्या बीएडच्या अभ्यासक्रमावर करावं लागेल. हे तुमचं म्हणजे आणि फार मोठे चॅलेंज असणार आहे. आणि मुलांना लक्षात घ्या, मुलांना हे सांगितलंच पाहिजे कंपल्सरी, तुला हे बीए करायचं आहे, जसं हे तुला बीएड पास व्हायचं आहे तसंच तुला हे सीटीईटी पास व्हायचं आहे. आणि त्यासाठी तुला हे दोन तास काय जसं जसं आपण इकडे बीएडला जसं प्रॅक्टिस ठेवतो अमुक ठेवतो काम देतो तसंच या ठिकाणी सुद्धा तितका वेळ तुम्हाला खर्च करावा लागेल तर ही मुलं आपली मार्केटमध्ये तुम्हाला टिकतील. नंतर प्रिपेअर स्टुडंट फॉर इंग्लिश मिडियम स्कूल्स अँड कॉर्पोरेट स्कूल्स. आता या ठिकाणी मी मुद्दाम हा एक वेगळा मुद्दा घेतलाय. खरं म्हणजे काय झालं रे, काल परवाच मी कालच्या पेपरला मला वाटतं लोकसत्ताला किंवा काय रिव्ह्यू की मराठी शाळांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. मुंबईचेच काल आकडे आले होते ते 3 वर्षातले फक्त त्यांनी आकडे दिले ती झपाट्याने कमी होत चाललेले आहे. आणि इंग्लिश मिडियमच्या शाळांची संख्या वाढत चालली. आम्ही मात्र मराठी मिडियमची आपण फक्त बीएड कॉलेजमधनं आपण मुलांना मराठी मिडियमसाठी तयार करतो आहोत. जर मराठी मिडियमसाठी आपण तयार करतो आहोत मराठी शाळा जर कमी होत चाललेल्या असतील तर या मुलांना सगळ्यांना नोकऱ्या कशा मिळतील, मग हा विचार करायला पाहिजे. मग आपल्या इंग्लिश मिडियमला हा मुलगा टिकला पाहिजे. मग इंग्लिश मिडियमला जर टिकायचं असेल तर काय असायला पाहिजे. तर त्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे, त्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. इंग्लिश म्हणजे तो भले हिस्ट्रीचा असतो, ज्योग्राफीचा असतो, गणिताचा असतो किंवा सायन्स असतो, त्याला इंग्रजीमध्ये विषय शिकवता आला पाहिजे किंवा तेवढा कॉन्फिडन्स तरी आला पाहिजे. आणि मग त्यासाठी आपल्याला त्याची तशी तयारी करून घेणं ही बीएड कॉलेजचे पुढचं मोठं चॅलेंज. आणि आता पुन्हा मी म्हणत मला की पुन्हा मला नोकऱ्या नाहीत म्हणलं की नको ते बाहेर येतील बेकार मुलं. आता कॉर्पोरेट स्कूल मी वेगळा पुन्हा शब्द घेतलाय तिथे आणखी इंग्लिश मिडियम ती कॉर्पोरेट स्कूल आहे ती इंग्लिश मिडियम तर आहेतच पण शिवाय त्यांची एक वेगळीच एक असते पा सिस्टीम असते. तर ह्या सगळ्या सिस्टीम समजावून घेणं त्या कॉर्पोरेट स्कूल जे आहेत त्यांच्या सिस्टीम समजावून घेणं आणि त्या समजावून घेतलेल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या अनुषंगानं आपल्या अभ्यासक्रमात बदल करणं हे आवश्यक आहे. एक उदाहरण मी सांगतो की काही मी असं ऐकलं मला की त्या शाळेमध्ये एक इंग्लिश मिडियम शाळा आहे त्या शाळेमध्ये ती गेल्याबरोबर त्याला असाइनमेंट दिली जाते त्या टीचर्सला आज दिवसभर तुम्ही काय करायचे आणि जाताना सगळं जॉब कार्ड आहे जॉब कार्ड पाहिलं जातं तुम्ही काय काय केलं काय शिकवलं काय राहिलं वगैरे वगैरे. आणि जर एखादी गोष्ट एक उदाहरण सांगतो मला म्हणजे की एका शाळेतल्या शिक्षकांनी पेपर तपासताना चुका केल्या 4-5 चुका झाल्या त्याच्या तर त्याचा पगार तेवढा कट केला त्यांनी त्या महिन्याचा त्या त्या प्रपोर्शन मध्ये. आता ह्या सगळ्या आता हे बरोबर आहे का चूक आहे हा आणखी वेगळा वादाचा किंवा चर्चेचा विषय होऊ शकतो पण आहे हे आता असं आहे. मग हे जर असं असेल आहे हे असं असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्या. तर ह्या सिस्टीम आपल्याला समजावून घ्यावं लागतील, आपल्या मुलांना समजावून सांगावं लागतील. नाही तर आपण काय करतो अजूनही ऍडमिनिस्ट्रेशन पेपर आमच्याकडे बीएडचा होता फक्त मग ते एल टाईपची इमारत असावी आणि इकडे हेडमास्तरने बसावं त्याचं सुपरविजन करावं आणि परीक्षेची कामं आहेत हेडमास्टरची कामं आहेत जी कामं शासनाचे त्या एसएस कोडनं दिली तेवढीच शिकवतोय आपण. इंग्लिश मिडियमवाले ते कोडच वापरत नाही वेगळे त्यांचा कोड असतो. हे सगळं आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल आणि ते त्याचा संबंध आपल्याला अभ्यासक्रमाशी आपल्या बीएडच्या अभ्यासक्रमाशी जोडावा लागेल. नंतर प्रिपेअर स्टुडंट फॉर कोचिंग क्लासेस ऑनलाईन अँड ऑफलाईन. तुम्हाला असं वाटेल सर कोचिंग क्लासेसला काय आमच्या काय हे का, लक्षात घ्या कोचिंग क्लासेसला जर शासनानं कायदेशीर मान्यता दिलेली असेल आणि जर आमचा विद्यार्थी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये नोकरी मिळणार नसेल तर या ठिकाणी तो कोचिंग क्लासेसला त्याला काम करता आलं पाहिजे. मग कोचिंग क्लासेस कसे चालतात की फक्त क्लासेस कोचिंग क्लासमध्ये फक्त वर्गात क्लास इन्स्ट्रक्शन देऊन चालत नाही नुसतं क्लास घेऊन चालत नाही काय काय त्यांची सिस्टीम कशी असतात असेसमेंट कसे करतात असाइनमेंट कसे देतात तपासतात कसे स्टडी आवर्स म्हणजे काय असतं ह्या सगळ्या गोष्टी कोचिंग क्लासेस मधल्या सुद्धा आपल्याला माहीत करून घ्यावं लागतील आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचा हा विद्यार्थी तयार करावा लागेल. आता तर हे ऑफलाईन क्लासेस सुरू झाले जसे ऑनलाईन क्लासेस ऑफलाईन होते ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत तर त्यासाठी सुद्धा आपल्याला तयार करावं लागेल शिक्षक. म्हणजे पहा की सध्या नीट म्हणा की जेईई म्हणा अशा काही परीक्षा आहेत त्यांच्या जे क्लासेस आहेत
एकेका वर्षाला एकेका मुलाला 1.5 ते 2 लाख रुपये फीस. मी ऐका काय म्हणतो, एका मुलाला 1.5 ते 2 लाख फी ऑनलाइन असते. जी 2 वर्ष कमीत कमी तो मुलगा 2 वर्ष असतो त्या नीट करायला किंवा जेई करायला. आणि आता तर काय झालेलं आहे, 8वी पासूनच जेई कुठे नीट वगैरे असं सगळे सुरुवात झालेली आहे. आणि हे ऑनलाईन ऑफलाईन तर ह्यासाठी सुद्धा आणि हे सुद्धा कसं चालतं ह्या सगळ्याची माहिती घेणं. आणि आपल्या अभ्यासक्रमात कुठेही हा भाग नाही सध्याच्या, आपण ह्याचा विचार केला नाही. कारण क्लासेस म्हणजे ट्युशन घेणं म्हणजे पापच आहे चुकीचं आहे असे आमच्या काळातल्या कल्पना होत्या, त्या सगळ्या तर संपलेल्या आहेत. आता यासाठी आपल्याला त्या विद्यार्थी तयार करायचे. नंतर प्रिपेअर स्टुडंट फॉर एज्युकेशनल रायटिंग, म्हणजे विद्यार्थी जे आता आमचे बाहेर पडतील किंवा तुम्हाला सगळ्यालाच काय नोकऱ्या मिळतील, मिळाल्या उत्तम आहे. इंग्लिश मिडियमला मिळू देत, मराठी मिडियमला मिळू देत, मिलिटरी स्कूलला मिळू देत, नौदलला मिळू देत, आणखी कुठे मिळू देत. पण काही लोकांना आपल्याला असं असेल, काही मुलं आपल्याकडे असू शकतील बीएड कॉलेजमध्ये, त्याच्यामध्ये थोडीशी लेखनाची काही कला असू शकेल थोडीशी. त्याचं आपण म्हणतो ना की त्या गार्डनरच्या थिअरीप्रमाणे प्रत्येकामध्ये एक शब्द असतच, लिटरसी जी काही इंटेलिजन्स असतोच. तर अशी जी मुलं त्यांना एज्युकेशनल रायटिंग तयार करणं. कारण काय सध्या पहा की शाळेतल्या मुलांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना वाचायला बाल साहित्य फार उपलब्ध नाही. बाला आपण फक्त मुलांना म्हणतो नाही, मुलांनी वाचायला पाहिजे. काय वाचायला पाहिजे, मुलांनी वाचायचं काय, मुलांना त्या त्या वयोगटाला काय चांगलं आहे, कसं आपल्याला शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, तर त्या प्रकारचं रायटिंग करून घेणं किंवा त्याला तसं तयार करणं हे आपलं काम लागेल. कसं होईल आणि का आपल्याला करता येईल ते, तर आपण बी एड मध्ये शिकवतो की लहान मुलाला काय असतं, प्रत्येक अवस्था असते आपल्याकडं, शिष्य अवस्था आहे, पूर्व बाल्यावस्था आहे, बाल्यावस्था आहे, किशोरावस्था, कुमारावस्था, आणि प्रत्येक अवस्थेची वैशिष्ट्ये असतात. त्यांना कोणत्या वयात कोणत्या गोष्टी आवडतात हे आपण सगळं शिकवत असतो, सायकोलॉजी शिकतो आपण. मग त्याला अनुसरून तशा कथा लिहिणं म्हणा, गोष्टी लिहिणं म्हणा, म्हणजे खालच्या अगदी लहान बाळ लहान मुलं आहेत त्यांना त्या थोडेसे चित्रात्मक काही कथा लिहिणं गोष्टी लिहिणं म्हणा, किंवा थोडीशी वरच्या परिकथा लिहिणं म्हणा, किंवा कुमारावस्थेत गेलं तर सहज कथा लिहिणं म्हणा, अशा प्रकारचं रायटिंग त्याला करता येईल, किंवा लेख लिहिणं म्हणा. तर अशा पद्धतीची तयारी आपल्याला बीएड कॉलेजमध्ये करून घ्यावी लागेल. जे तुमच्याकडे अलीकडे आहे तुम्हाला वाटतं भाग प्रॅक्टिकलचा काहीतरी, तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी आपल्याला करून घ्यावं लागतील. आणि हे करून घेणं हे लक्षात घे, मी सांगणं सोपं आहे तुम्हाला, हे मी चॅलेंज म्हणतोय लक्षात घ्या, तुम्हाला हे चॅलेंज आहे तुमच्या पुढं, सोपं नाही की लगेच आपण चला आता मुलांना तर लिहायला घ्या, की ही गोष्ट फार सावकाशीनं फार विचार करून त्या मुलांना तयार करणं, त्याच्या पाठीमागं लागणं, सातत्यानं करणं तर हे शक्य असतं. आणि म्हणून त्याला आपण चॅलेंज म्हणतो. नंतर प्रिपेअर स्टुडंट फॉर क्रिएशन ऑफ ई कंटेंट, जसं आता हे रायटिंग झालं हे नेहमीच्यासाठी गोष्टी शाळेतल्या वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण आता तर मग अशी सकाळपासून जे आपलं चालू आहे सगळं, तर ई कंटेंट आता ई कंटेंट शिवाय आता तुम्हाला ई कंटेंट हे करता आला पाहिजे. आता केवळ हे लेखनच नव्हे, म्हणजे याला आपण काय म्हणू की हार्ड कॉपीच नव्हे तर सॉफ्ट कॉपीज असे काही सॉफ्टवेअर तयार करणं, ई कंटेंट तयार करणं हे आता करता येईल. आणि अशा प्रकारचे काही आता मला वाटतं काही कॉलेजेसमध्ये तर हळूहळू अशा प्रकारचे काही एखाद्या दिवसाचं वर्कशॉप वगैरे सुरू झालेलं आहे. आता सुद्धा राजकारण चव्हाण जेव्हा मी ऐकत होतो, मला असं वाटलं की राजकारण चव्हाणांचं जे काय आहे तो सगळं त्यांचं जे त्यांनी काही पहिली स्लाइड दाखवली 7-8 कसे ते सॉफ्टवेअर सगळे एकेका एक त्याच्या एकेका ऍपवरच खरं म्हणजे त्यांनी एक एक पिरियड घ्यायला पाहिजे तरच आमच्यासारख्या माणसाला समजेल. तर इतकं ते मोठं आहे लक्षात घ्या. आणि म्हणून मग ई कंटेंट आता काय सध्या चाललंय की कुठेतरी ई कंटेंट नावाचं एक वर्कशॉप घ्यायचं, एक दिवस वन डेचं घ्यायचं संपलं मग आम्ही ई कंटेंट वर्कशॉप घेतला मुलांसाठी, नाही चालणार लक्षात घ्या. असं एका दिवसानं अर्ध्या दिवसानं होत नाही, कारण सगळेच मुलं सगळी हुशार नसतात. काही मग आमच्यासारखे सामान्य मुलं असतात वर्गात, तर त्यांना थोडा वेळ लागतो समजायला, त्यामुळं हळूहळू त्यांना ते घेतलं पाहिजे, थोडं जास्त वेळ देऊन एक केलं पाहिजे. आणि त्यासाठी मुळात म्हणजे आपल्याला माहित पाहिजे, मग जर राजकारणचा म्हणला ना की स्वतःवर सगळी माहिती घ्यायची आणि मग आपण तिकडे जायचं, तर त्या दृष्टीने फार मोठं एक चॅलेंज. नंतर टीचर एज्युकेटर शुड हॅव प्रिपेअर्ड फॉर अप टू डेट कंटेंट ऑफ हिज सब्जेक्ट. आता मग अशी अश्विन सर म्हणले किंवा की आता आम्ही पूर्वी कंटेंट विचारत होतो की कंटेंट चांगला का, सर मी पुन्हा सांगतो तुम्हाला कंटेंटला तुम्हाला बाजूला सरकवता येणार नाही, कंटेंटवर तुम्हाला प्रभुत्व असावंच लागेल
जे कारण असायला कधी घ्या, जर तुमचा कंटेंट कमी असेल, टीचर जर कंटेंट कमी असेल तर विद्यार्थी कधीही त्या शिक्षकाला किंमत देत नाही. सगळं साधी गोष्ट शिक्षक विद्यार्थ्याला असं वाटलं पाहिजे नाही आमचे शिक्षक. म्हणजे उलट काय असं होतं बऱ्याच वेळेला, भले शिक्षकाचा कंटेंट चांगला असला आणि त्याचं आपल्याला नाही कळलं तरी सुद्धा शिक्षकाला रिस्पेक्ट, विद्यार्थ्याला रिस्पेक्ट देतात. त्यांना वाटतं नाही नाही आपल्याला समज नाही, पण शिक्षकांकडे मात्र खूप ज्ञानी शिक्षक हे नक्की होत असत. दुसरं असं की हा भाग आपण मान देण्याचा वगैरे आपण बाजूला ठेवूया, पण एक सांगतो की कंटेंट आपला जर कंटेंट कमी पडला आणि जर बाहेर कंटेंट सहज उपलब्ध होतोय, युट्यूबवर उपलब्ध होतोय, आकर्षकपणे उपलब्ध होतोय, तर आपल्याला लक्ष देणार नाही वर्गामध्ये. आणि म्हणून त्या कंटेंट कडे त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे, त्याचा प्रभुत्व मिळवला पाहिजे. मी ट्राय टू इन्कल्केट व्हॅल्यूज, मी जास्त सांगत नाही तुम्हाला की मूल्य, की मगाशी मी सकाळी फीड टीव्ही बघत होतो आणि त्या असं म्हणलं की अलीकडे 89 नंतर आपल्या समाजामध्ये मूल्यांचा ऱ्हास थोडासा वेगानं झाला असं एक विधान अभय बंग यांनी केलं आणि ते बरोबर आहे, कारण पैसा हेच श्रेष्ठ झालं वगैरे वगैरे. आपण ते बाजूला ठेवूया, पण आपल्याला काही मूल्य जी आहेत विशेषतः संविधानिक मूल्य, मूल्य म्हणजे आपल्याकडे काय होतं माहिती का, कशाला पण मूल्य म्हणतो आपण मग. आणि मग मूल्य म्हणजे काय करायचं, आपण नुसतेसारखे प्रार्थनाच घे, कुठे काय देवाची गाणी घे, हे नाही मूल्य तर आपल्यापैकी. संविधानामधली जी मूल्य आहे, संविधानातली मूल्य आणि एक अंतिम ज्याला सत्य म्हणतो शाश्वत मूल्य, ज्याला म्हणतो आपण शाश्वत मूल्य, जी कुठेही जगामध्ये गेले तरी ती मूल्य असतात, ती सगळीकडे तीच असतात, ती कालात येत असतात, ही जी मूल्य आणि आपल्या घटनात्मक किंवा संविधानात्मक मूल्य, ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये काय म्हणून आपण रुजवणं हा फार मोठा भाग आहे. द स्ट्रेस शुड बी गिव्हन ऑन टीचिंग स्किल्स. आता काय झालं की मला वाटतं अलीकडे मायक्रो टीचिंग थोडस आपण जरा कमी लक्ष द्यायला लागलो, विशेषतः ज्ञान रचनावाद आल्यानंतर थोडं तिकडं आपण बाजूला सरकवलं आणि म्हणलं की नाही नाही आता ते काही कौशल्य काही फारस नाही, त्या ज्ञान रचनेवर फार महत्व वगैरे आहे. तरी सुद्धा माझं स्पष्ट मत असं आहे की स्ट्रेस शुड बी गिव्हन ऑन टीचिंग स्किल्स, की टीचिंग स्किल्स ही असावीच लागतील लक्षात घ्या. कारण तुम्ही किती जरी ज्ञानी असला तरी सुद्धा तुमचं जर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुमच्या त्या बडबडीला, तुमच्या सांगण्याला काही, तुमच्या ज्ञानाला काही अर्थ नाही. की तुमचं ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही ते नाही, तुमच्याकडे जे आहे तिथे त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे हे तुमचं काम आहे. आणि ते जर व्हायचं असेल तर त्यासाठी जे म्हणून आपल्याकडे स्किल सगळे आपण संशोधित केलेले आहेत ते ह्या स्किलवर पुन्हा पण भर देणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. नंतर सर, शॉर्ट टर्म कोर्सेस शुड बी कंडक्टेड ऑनलाईन किंवा ऑफलाईन. जसं आता मगाशी म्हणलं मला की अनेक गोष्टी आपल्या करायच्या बीएड कॉलेजमध्ये, बीएड कॉलेज अनेक गोष्टी करतात, म्हणजे बीएडचा अगोदर भरपूर अभ्यासक्रम आहे, पण त्याचबरोबर आपल्याला मगाशी मी म्हणलं तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्सही करायचा आहे, नंतर तुम्हाला त्या ठिकाणी टीईटी तयारी करायची आहे, आणखी तुम्हाला काही मूल्य जायचं असतील किंवा आणखी काय करायचं स्किल बेस एखादा प्रोग्राम करायचं असेल, तर हे सगळंच ऑफलाईन कदाचित शक्य होणार नाही, कारण ते टाइम टेबल तुमचं पॅक असतं आपलं. मग काही आपल्या कोर्सेस त्यातले ऑनलाईन करता येतील, काही ऑनलाईन कोर्सेस करता येतील, मुलांनी करावा ते समजा बी एड करता करताच त्यांनी एखादा दुसरा ऑनलाईन करावा कोर्स छोटासा. अशा पद्धतीचे छोटे छोटे कोर्सेस जे आहेत ना, छोटे छोटे कोर्सेस, जसं की आता गायडन्स अँड काउन्सिलिंगचा कोर्स आहे, गायडन्स अँड काउन्सिलिंगचा कोर्स आहे, तर तो कोर्स आपण मुलांना देणं म्हणा, आपली समजा अभ्यासक्रमात नाही पण गायडन्स अँड काउन्सिलिंग आम्हाला आवश्यक वाटतं. कारण उद्या प्रत्येक शाळेमध्ये आता हळूहळू पालक जास्त जागरूक व्हायला लागले, आमच्या मुलाला हे जमत नाही वगैरे असताना वाटायला लागलेलं आहे, ते त्याला काउन्सिलिंग करणं आवश्यक असतं, तर हे काउन्सिलर तयार करायचे असतील तर मग पुन्हा बीएड कॉलेजचं काम असतं. मग बीएड कॉलेज काय काय करावं हा प्रश्न येतो. मग मी म्हणतो की काय वेळेला मग असे जे काय जे कोर्स असतील तर मग त्या ठिकाणी ऑनलाईन, किंवा आता हे मुक्त विद्यापीठाने एक हेडमास्टर साठीचा एक कोर्स केलेला आहे, असे काही कोर्स असतील ज्याला ऍडव्हान्स कोर्स आपण म्हणतो स्कूलमधले. मला वाटतं अश्विन बोंडेला माहिती आहे की आपण जळगावला गेलो होतो आम्ही मध्ये एकदा, खूप चांगले चांगले कोर्स आणि आपल्या केंद्र सरकारने खूप छान छान असे कोर्सेस ते डिझाईन केलेले आहेत, आणि ते डिझाईन केलेले कोर्सेस आपण कंडक्ट करणं हे फार मोठं आपलं चॅलेंज आहे. कारण चॅलेंज काय आहे, तर हे बीएड करून लक्षात घ्या तुमच्या बीएडला धक्का न लागता हे ऍडिशनल करायचं आहे, म्हणून ते खरं चॅलेंज आहे. कसं बसवायचं, काय करायचं, किती फी घ्यायची, कधी मला काय करायचं वगैरे वगैरे. नंतर ट्राय टू कॉर्डिनेट विथ एससीआरटी, बालभारती, एसएससी बोर्ड, एनसीटी, एनसी
आरटी बीआरसीटीस वगैरे वगैरे हे का म्हणले मी म्हणजे गेल्या 15 वर्षाखाली मी पुण्यात गेलो एससीआरटीला आणि आता त्यांनी एक नवीन कल्पना आली नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता ते टीचर म्हणत नाही मेंटॉर म्हणतात आता मेंटॉर आणि मेंटी म्हणजे आता काय आपण म्हणजे खरं म्हणजे आपल्या साध्या भाषेत म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी म्हणतो ना आपण त्याचे मेंटॉर आणि मेंटी म्हणजे मेंटॉर म्हणजे काय मेंटी म्हणजे काय त्यासाठी एक पुस्तक 60-70 पानाचं पुस्तक काढलं ब्ल्यू बुक म्हणून आता हे आपल्याला काहीच माहिती नाही बीएड कॉलेज माहितीच नाही इकडे काय झालंय मेंटॉर काय चाललंय मेंटी काय चाललेलं आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग काय चाललेलं आहे काही माहित नाही आपल्याकडे बीएड मग ह्या आमचा विद्यार्थी जेव्हा बाहेर पडेल आणि तो त्या शाळेमध्ये जाईल त्याला काहीच माहित असणार नाही ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग माहित नाही त्याला त्याला मेंटॉर मेंटी काय माहित नाही त्याला ज्ञान रचनावाद माहित नाही त्याची लेसन कशी घ्यायची माहित नाही तर हे कसं चालेल मग तुम्हाला तर म्हणून आणि तिकडे चालू आहे सगळं बालभारतीने काही पुस्तकं तयार केली बालभारतीने पुस्तक तयार करताना काय केलेलं आहे माझ्या माहितीपर्यंत काही विषयामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्या पुस्तकातच टीचर्सला ऍक्टिव्हिटी दिली टीचर्स ऍक्टिव्हिटी दिली आहे स्टुडंट्स ऍक्टिव्हिटी दिली आहेत आणि आपण मात्र गायडन्स आपल्या नेहमीप्रमाणे देणार आपण जे प्रस्तावना कर घेतो कथन नंतर संकलन काय असं ते इव्हॅल्युएशन कर वगैरे असं हे कसं चालेल आता तिथं जर शाळेत गेल्यानंतर त्याला त्या पद्धतीने शिकवायचंय टीचर्स ऍक्टिव्हिटी कोणत्या आहे स्टुडंट्स ऍक्टिव्हिटी कोणत्या आहे कोणत्या कशा ऍक्टिव्हिटी घ्यायची त्यांचा क्रम दिलेला आहे इंग्रजी पुस्तक तर मला बघितलेलं आहे ते मग तिथं वेगळं आणि आम्ही इकडे वेगळं करणार असतो तर विसंगत होईल सगळं हे आणि म्हणून आपला संपर्क सत्र कसा आणायचा किंवा काय करायचं मला माहित नाही परंतु हे फार मोठं चॅलेंज असणार आहे जसं हे मग बालमती असेल एसएससी बोर्ड असेल किंवा एनसीटी असेल किंवा एनसीआरटी असेल एनसीआरटीचे पाहतो मी एनसीआरटीची पुस्तकं जर पाहिली म्हणजे विशेष सीबीएसई बोर्डाला ते एनसीआरटीची पुस्तक असतात खूप सुरेख पुस्तक आहेत खूप सुरेख पुस्तक आहेत आणि हे पुस्तक आपण आपल्याला माहित पण नाही आपण पाहता नाही बीएड कॉलेज आपल्याकडे फार फार तर काही सगळे स्टेट बोर्डाची पुस्तकं 118 पानाचं पुस्तक असतं आपलं आणि त्याच्यावर आपलं सगळं चालू आहे म्हणजे ती पुस्तक किती वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे खूप सुरेख आहेत तर हे जे आहे तर हे जर आपण ह्यांच्याशी काही कॉर्डिनेशन साधलं नाही तर फार अवघड होईल म्हणून आणि कसं आता मग पुन्हा हा प्रश्न येतोच साधायचं कसं आहे आणि म्हणूनच हे चॅलेंज आहे चॅलेंज काय म्हणतो आपण याला तर हे साधायचं कसं मग प्रत्यक्ष काही आपल्यापैकी काही प्राध्यापकांना पाठवणं बालभारतीला पाठवणं बालभारतीचे रिसर्च प्रोजेक्ट घेणं एससीआयटीचे रिसर्च प्रोजेक्ट घेणं डायरेक्टली संपर्क साधणं आपण इतक्या चुकीच्या पद्धतीने वागतो काय वेळेला बीएड कॉलेजवाले की आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या माणसाला राज्य पुरस्कार मिळाला त्याला आपण कधी बोलत सुद्धा नाही कॉलेजमध्ये की तू सत्कार करतो आपल्याला माहित असतं का प्राध्यापकांना की आपल्या जिल्ह्यामध्ये त्या गेल्या 5 वर्षामध्ये किती लोकांना राज्य पुरस्कार मिळाला ते कुठं आहेत ते काय काम करतात आपला त्यांच्याशी काही संपर्क नव्हता आपला त्याशी काही देणं घेणं नाही असं नाही चालणार लागते इतकं तुटक असून चालणार नाही आणि म्हणून तर मग आपल्याला हे सगळं ते एनसीटी वाले वगैरे की तुमचं स्टँड अलोन कॉलेज आहे अमुक आहे वगैरे वगैरे तर त्या दृष्टीने नंतर क्रिएट इंटरेस्ट इन रिसर्च हे तर काही नवीन सांगत नाही तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे फक्त एक 5 मिनिटातून मी संपवतो आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंजेस कोणते असतील असतील का मेंटेनिंग आयडेंटिटी ऑफ द डिसिप्लिन आता याचा अर्थ काय आहे फार पूर्वी एज्युकेशन नावाची वेगळी डिसिप्लिन नव्हती लक्षात घ्या एज्युकेशन नावाची वेगळी डिसिप्लिन नव्हती तर काय शिकवायचं काय काय शिकवायला काय लागतं तेव्हा ज्ञान असले की माणूस शिकवता येतं असं एक समजूत होती पण हळूहळू हळूहळू एज्युकेशन नावाची एक डिसिप्लिन तयार झाली आणि मग ते तुमचं बीटी असेल नंतर काय ते बीएड असेल काय असेल असं करत आपण इथपर्यंत आलो आणि आता आपण काय करणार आहोत नवीन आयटीईपीच्या प्रोग्राम मध्ये आता आपण पुन्हा इंटिग्रेट करणार आहोत आर्ट्स कॉलेज बरोबर आर्ट्स कॉलेज बरोबर इंटिग्रेट केलं करण्यामध्ये काही गैर मला वाटत नाही पण मला भीती वाटते अशी की आमच्या डिसिप्लिनची जी काही आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी संपून जाते का काय कोण असतो जसं एक बीए मराठी मुलगा असतो म्हणजे एक मराठी डिपार्टमेंट असतं हिस्ट्री डिपार्टमेंट आमचं एज्युकेशन डिपार्टमेंट होऊन जाईल आणि मग काय म्हणजे ते म्हणतील काय त्यात काय विषय आहे तुमचं तुमचंच काय लागलं वेगळं तेव्हा जसं मग मराठीला जेवढं तास आहे तेवढं तिकडे ठेवा म्हणजे अशा पद्धतीत होईल काय आणि आमची जी मुळातली जी काही डिसिप्लिन आहे ती वेगळी वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये नष्ट होतील का काय ही मला भीती वाटते ती कशी मेंटेन करायची डिसिप्लिन हे एक मोठं चॅलेंज आहे नंतर मेंटेन डिसिप्लिन अमंग स्टुडंट्स
आता इंटिग्रेट जर कॉलेज झालं, अकॅडमिक कॉलेजमध्ये इंटिग्रेट झालं ठीक आहे, पण होतं काय पहा, बी ए पर्यंत मुलगा जेव्हा शिकतो तेव्हा ते कॉलेज हे अकॅडमिक कॉलेज असतं, तिथं मुलांची शिस्त वेगळी असते, मुलं कधी कॉलेज बसतात येतात कधी येत नाहीत माहीत नाही त्याला. म्हणजे मी असे पाहिलेलं आहे की 3 वर्ष मुलगा एका कॉलेजमधून पास झालेला आहे आणि ज्याला आम्ही बी एडच्या वेळेला ऍडमिशनच्या इंटरव्ह्यू घेतला त्याला कॉलेजच्या प्रिन्सिपलचं नाव सुद्धा माहित नव्हतं, कारण तो कधी जात होता की नाही मला माहित नाही. तर असं तिकडं असू शकतं, असं नाही पण असू शकतं, तसं आपल्याकडं नाही चालत लागेल. आणि मग पण ज्याला मेजॉरिटी तशी विद्यार्थी असतील त्यात आमचे बी एडचं एक डिपार्टमेंट म्हणून ती मुलं तिथे असतील, तर त्या मुलांच्या मनात असं येईल ना, ह्यांना ह्या इतिहासाच्या मुलांना सगळी सवलत आहे ऍबसेंट राहण्याची, ह्याला सवलत आहे आम्हालाच का नाही, आणि मग आमची डिसिप्लिन सगळी बिघडून जाईल, शिस्त बिघडून जाईल असं मला वाटतं. ते कशी शिस्त पाळायची तर ते एक मोठं चॅलेंज आहे. नंतर इंटिग्रेट मेथोडॉलॉजी अँड कंटेंट, तर मेथोडॉलॉजी आणि कंटेंट हे आपल्या पर पूर्वीपासूनचा वाद आहे की कसं त्याचा इंटिग्रेट करायचं, की जागृतीचं ज्ञान आणि जागृतीची अध्यापन पद्धती ज्याला आपण आता म्हणूया की भूगोलाचं अध्यापन शास्त्रीय ज्ञान, तर ह्याचं जे काही इंटिग्रेट कसं करायचं हे फार मोठं आपल्या पुढं चॅलेंज आहे. नंतर कॉर्डिनेशन ऑफ अकॅडमिक अँड प्रोफेशनल फॅकल्टी, मी आता मग कशी म्हणलं पुन्हा की आपण अकॅडमिक कॉलेजला जोडलं जाणार आहोत, तर अकॅडमिक कॉलेजमधली फॅकल्टी म्हणजे स्टाफ मेंबर म्हणून आपण त्या साध्या भाषेत, आणि आपले बी एड कॉलेजचे स्टाफ, म्हणजे आता आपल्या कॉलेजमधला जो स्टाफ मेंबर समजा अशी कल्पना करू आपण, तो हिस्ट्री मेथडचा आहे, तो हिस्ट्री मेथडचा आहे, आणि अकॅडमिक कॉलेजमध्ये हिस्ट्री नावाचं एक विषय स्वतंत्र आहे, तिथे हिस्ट्रीचे प्राध्यापक आहेत, तो माझ्या प्राध्यापकाकडे कसं बघणार आहे, तो आमच्या प्राध्यापकाकडे कसं बघणार आहे, हा एक फार मोठा क्रायसिस होणे शक्यता मला वाटते. जसं पहा आपल्याकडं की ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज एकत्र जेव्हा स्टाफ मेंबर असतात त्यावेळेस एकाकडे बघतो त्यांची दृष्टी थोडीशी फार चांगली असते असं मला वाटत नाही कधी. असं काय वेळा होतं, कितीतरी वेळा असं होतं, किती काळ म्हणजे मी 1995 ते 2000 ही घटना सांगतो तुम्हाला. मी आमच्याकडे मी एक शिवाजी विद्यापीठामध्ये मॅनेजमेंट कौन्सिल लावतो आणि आमची इथे चर्चा अशी निघाली की बा बी एड चं महत्व काय वगैरे वगैरे, तर सर्व एक 2 प्राध्यापक आमचे एमसी मेंबर होते लक्षात घ्या, तिसरं म्हणजे बी एड काय असतं म्हणे त्याला, कशाला 2 वर्ष पाहिजे म्हणे त्याला, काय असतं बी एडमध्ये, त्या माणसाला काय ज्ञान असले मनुष्य होतो, म्हणजे लक्षात घ्या अशी अशा मानसिकतेचे खूप प्राध्यापक अकॅडमिक कॉलेजमध्ये आजही आहेत आणि ह्यांच्या आता जाऊन आपण मिसळणार आहोत, त्यावेळेला त्यांच्याने आपलं कसं कॉर्डिनेशन जुळवायचं हे फार एक हे देखील फार मोठं चॅलेंज आहे. म्हणजे सिकिंग म्हणून म्हणलं की सिकिंग कॉपरेशन फ्रॉम अकॅडमिक फॅकल्टी, हे सगळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लक्षात घ्यायचं, हे प्रशासकीय सगळ्या गोष्टी आहेत या. म्हणजे आता हे तर का म्हणलं की अकॅडमिक फॅकल्टी, तर मी समजा शैक्षणिक मानसशास्त्र शिकवत होतो आणि मला मी काय करतो किंवा शैक्षणिक तत्वज्ञान शिकवतो, मी रुसो शिकवतो, रुसो असं म्हणतो रुसो तसं म्हणलं आणि मग त्याप्रमाणे त्यांच्या प्रश्नावर, पण एक लक्षात घ्या माझी एक चूक काय होती त्यावेळेला, मी रुसोचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मी फक्त रुसोचाच करतो, पण फिलॉसॉफीचा जो मनुष्य असेल तिकडं तो रुसोचाच करत नाही, रुसोच्या कालखंडामध्ये अनेक जे तत्वज्ञ होते त्यांचा काय परिणाम रुसोच्या तत्वज्ञानावर झालाय का असा विचार त्याच्याकडे असतो, म्हणजे थोडस त्या दृष्टीने तो समृद्ध असतो, त्या दृष्टीने तो समृद्ध असतो, त्याचा उपयोग आपल्याला व्हायला पाहिजे. जसं मी शैक्षणिक मानसशास्त्राचा आहे, मी काय करतो की मानसशास्त्राचं काही ते वास्तुपुस्तक ते लिहितो, पण ह्या केवळ शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्र फार मोठी शाखा आहे, मग त्या तिकडचा जो काही अभ्यासक असेल मानसशास्त्राचा त्याच्या ज्ञानाचा मला उपयोग होणं, मी त्याचा करून घेणं हे फार मोठं चॅलेंज असणार आहे. तर ही सगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंजेस आहेत आणि मला वाटतं ही चॅलेंजेस आपण निश्चितपणे स्वीकारूया आणि आपण त्याला तोंड देऊ, आणि आपल्याला एवढी खात्री आहे आपण चांगल्या परिस्थितीमध्ये येऊ आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला खूप अशा चांगल्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला अशा प्रकारानं त्या चॅलेंजेसला आपल्याला तोंड देता येईल आणि आपण तुम्ही नक्कीच तोंड द्या आणि आमची बी एड कॉलेज अधिकाधिक समृद्ध होतील अशी मी आशा करतो. या ठिकाणी मी थांबतो, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. आपण टीईपी टीचर एज्युकेशन 2 वर्षाचा जो बी एड कोर्स आहे आणि त्याचबरोबर इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन टीईपी आणि आय टीईपी
संदर्भात इमिडिएट चॅलेंजेस, चॅलेंजेस फॉर नेक्स्ट फ्यू इयर्स, चॅलेंजेस फॉर फॉरेव्हर आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंजेस या संदर्भात आम्हाला सर्वांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं आणि शेवटी समाधानी व्यक्त केलं की आपल्यासाठी ही चांगली परिस्थिती ही निर्माण होईल. यानंतर आपण बहुमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर आपले धन्यवाद. यानंतर आजच्या या सेशनचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय मध्ये सरांना मी विनंती करते की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मर्जे सर. नमस्कार सर्वांना. कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूरचे प्राचार्य माझे मित्र डॉक्टर अश्विन बोंदार्डे सर, आज चॅलेंजेस इन अडॉप्शन ऑफ न्यू स्ट्रॅटेजीज इन टीचर एज्युकेशन इन अ प्रेझेंट सिनॅरिओ या एक दिवसीय वेबिनारमध्ये सकाळपासून विविध तज्ज्ञांनी आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षण कशा पद्धतीनं आपल्याला पुढे नेता येईल या संदर्भामध्ये उहापोह झालेला आहे. आणि आत्ताचं जे सेशन झालं, माझे गुरुतुल्य माननीय जगताप सर, सर खूप खूप धन्यवाद, कारण खूप दिवसांनी आज आम्हाला ऐकायची संधी मिळाली. गेली 50-52 वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवणारे आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे माननीय जगताप सर, आज त्यांनी एक 4 मुद्द्यांवरती फोकस केलेला आहे आणि आपल्या सर्वांनाच एक आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे असं त्यातून मला तरी वाटतं. सध्या कोणत्या प्रकारची शिक्षण टीचर एज्युकेशनमध्ये आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत, शॉर्ट टर्म चॅलेंजेस कोणते आहेत, लॉंग टर्म कोणकोणते आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंजेस कोणकोणते आहेत. खूप छान पद्धतीनं सरांनी मुद्दे आपल्या समोर मांडलेले आहेत आणि त्याचा निश्चितच या सर्वांसाठीच आज या ठिकाणी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आहेत, संशोधक आहेत, MEd आणि BEd चे विद्यार्थी आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून आणि माझ्या मते सकाळपासून जवळजवळ 170 पार्टिसिपंट्स सकाळपासून आतापर्यंत अजूनही कंटिन्यू आहेत इथं, त्यांच्या दृष्टिकोनातून आजचं सेशन आणि सकाळचेही सेशन खूपच फलदायी ठरतील असं मला वाटतं. या निमित्तानं मला काही 2-3 मुद्दे फक्त शॉर्ट मध्ये मांडायचे आहेत की ह्या 20-25 वर्षामध्ये त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही बदल घडतो आहे तो अलीकडं 5-10 वर्षामध्ये खूप फास्ट बदल होतो आहे. आणि आता ह्या 2-3 वर्षामध्ये पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तर परिस्थिती आणखीनच बदलत गेलेली आहे. मग नेमकं आपली किंवा विद्यार्थ्यांची म्हणा, शिक्षकांची म्हणा, एक डायलेमा ज्याला आपण म्हणतोय कोंडी झाल्यासारखं झालेलं आहे. नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे, कारण सगळ्याच बाजूनं इतकी काही नवनवीन येत आहे आणि त्यातलं कोणतं आपण स्वीकारायचं, कोणतं स्वीकारायचं नाही आणि जॅक ऑफ ऑल ट्रेड बट मास्टर ऑफ नन अशा प्रकारची अवस्था आमच्या प्राध्यापकांची, शिक्षकांची आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची सुद्धा झालेली दिसून येते. मला असं वाटतं आत्मनिथीला ज्याची गरज आहे असे किमान एक 5 डिव्हायसेस वरती आपल्याला पहिल्यांदा प्रभुत्व मिळवावं, जेणेकरून आपल्याला आपलं आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल. त्या 5 डिव्हायसेसवरती मास्टरी मिळाल्यानंतर मग पुढच्या 5 मध्ये आपण प्रवेश करावा. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर निश्चितच मग ते मगाशी म्हटल्याप्रमाणे 40-50 वर्ष वय झालं असलं तरी सुद्धा आपण ते शिकू शकतो. या निमित्तानं सरांनी सांगितलेला मुद्दा फार महत्वाचा आहे की सुरुवातीला सरांनी सांगितलं की अटेंडन्सच्या संदर्भामध्ये आपल्याला काय करता येईल, कारण आमच्या UGC तर आता डिक्लेअर केलेलं आहे की 60% आणि 40% 4 क्वाड्रंट बेसवरती आपल्याला ई कंटेंट डेव्हलपमेंट करायचं आहे. मग हे करत असताना विद्यार्थ्यांची उपस्थिती मग वर्गातील असेल किंवा ऑनलाईन मोडमध्ये असेल,
ऑनलाइन मोड मध्ये जर विद्यार्थी असतील तर त्यामधून निर्माण होणारे सायबर क्राईमचाही या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल, कारण त्या संदर्भामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही वर्कशॉप घेतलं होतं, अनेक भयावह अशा प्रकारचं चित्र हे माध्यमिक स्तरावरती आपल्याला पाहावयास मिळत. भाषिक कौशल्याच्या संदर्भामध्ये सरांनी खूप चांगला मुद्दा मांडला की आज आमच्या बी एड कॉलेजेसमध्ये पेडागॉजी असे विषय आल्यामुळं लँग्वेज साठी एकच शिक्षक म्हणून कॉमन स्ट्रॅटेजी असे काही सरांनी खूप चांगला या ठिकाणी विषय मांडलेला आहे. अशा पद्धतीनं काही आपल्याला अभ्यासक्रमाची रचना करावी लागेल की जे मराठी हिंदी इंग्रजी पैकी एकच प्राध्यापक आहेत आणि की तिन्ही विषयाला लागू पडतील अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला वापरावी लागेल. तसेच सोशल स्टडीचही सांगितलं, सायन्स मॅथमॅटिक्स साठी स्वतंत्र आपल्याकडे आता माणूस आहे. सर आणखीन एक फार मजेशीर अशा प्रकारची आयडिया मला वाटते, आयडिया नाही आहे ते ऍक्च्युली, कारण आमच्या आर्ग्युमेंटेड क्लासरूम ही जी कन्सेप्ट आहे, आर्ग्युमेंटेड क्लासरूम ही जी कन्सेप्ट आहे ही अब्रॉड मध्ये आता सध्या चालू आहे की ही जर परिस्थिती अशीच राहिली किंबहुना या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही प्रमाणामध्ये बदल झाला तर पालकाची जबाबदारी सुद्धा तितकीच महत्वाची आहे जितकी शाळेची जबाबदारी आहे. आणि मग आपल्याला प्रत्येकांच्या घरामध्ये 10x10 एक खोली आपल्याला यासाठी राखून ठेवावी लागेल की जिथे जेणेकरून त्या ठिकाणी एखादा अँड्रॉइड प्रोजेक्टर असेल. आणि मग तिथं मगाशी त्या यांनी सांगितलं, राजकिरण चव्हाण सरांनी सांगितलं, हे सगळं काही डिव्हायसेस त्या रूम मध्ये सेट केलेलं आहे, कारण आज मोबाईल इतकं छोटे छोटे आहेत ते हातात घेऊन विद्यार्थी अभ्यास करतात कितपत त्यांचं ज्ञान ग्रहण होतं हा एक संशोधनाचा विषय आहे. जेणेकरून बाबा 10x10 स्क्रीन वरती ते जर प्रोजेक्ट झालं तर विद्यार्थी त्याच्या माध्यमातून अध्ययन चांगल्या पद्धतीनं करू शकतो किंवा तिथून सुद्धा हळूहळू त्याच्यामध्ये जे काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या स्ट्रॅटेजीचा वापर करून त्याचं अध्ययन चांगलं होऊ शकेल. हा एक म्हणजे जसं घर बांधतो, घर बांधताना वेगवेगळ्या आपल्या रिक्वायरमेंट्स आहेत तसं भविष्यामध्ये अशा पद्धतीची एका खोलीची आपल्याला गरज भासणार आहे. आज खरं म्हणजे खूप चांगलं अशा प्रकारचं टॉनिक कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशननं सर्व विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. सर आज मला या ठिकाणी खरं म्हणजे आमचे गुरुतुल्य डॉक्टर जगताप सरांच्या आख्यानाचं चेअरमन चेअरपर्सन आपण मला दिलात, एक फॉर्मॅलिटीचा भाग म्हणून मी ते स्वीकारलं आणि मला संधी दिल्याबद्दल सर धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद. अवघड सिच्युएशन डायलेमा मध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात सर तुम्ही अगदी थोडक्यात का होईना मात्र त्यातून भरपूर काही आम्हाला सांगून गेलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. या सेशनचं पूर्णपणे जो हे झालेला आहे त्या संदर्भात आभार मानण्यासाठी पुढील सूत्र मी आपल्या आदरणीय भोसले मॅडमला सुपूर्द करते. आदरणीय भोसले मॅडम. नमस्कार. श्री एस ए पेडे संचलित कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय वेबिनार कार्यक्रमांतर्गत या चौथ्या सत्राचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर हनुमान जगताप सर यांचे माजी प्राचार्य माजी अधिष्ठाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. तसेच या सत्राचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मर्जे सर यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. तसेच ऑनलाईन उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. यानंतर लगेचच समारोप समारंभ सुरू होईल. धन्यवाद. मर्जे सर आणि जगताप सरांना मी विनंती करतो की आपण समारोपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे सर प्लीज. आहे, थांबणार आहे सर. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. जोकारे सर. जोकारे सर. हा सर. येस सर. नमस्कार.
सकाळी 10:15 पासून आतापर्यंत सर्व शिक्षण प्रेमी तज्ञ विद्यार्थी त्याचबरोबर इतर बीएड एमएडचे विद्यार्थी त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या समारोहाच्या कार्यक्रमास मी सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्यांनी अत्यंत सरांनी आता सांगितलं की मर्जे सर सांगतायत की 162 लोक शेवटपर्यंत कॉन्स्टंटली हे सगळे व्याख्यान ऐकतायत. आपल्या प्रतिक्रिया एसएमएसच्या द्वारे जे चॅट बॉक्स आहे त्या गुगल मीटवरती त्याद्वारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, ओरले देत आहेत, टेक्स्टने देत आहेत. महाविद्यालय सोलापूर विद्यापीठ सोलापूर निश्चितच सर्वांचं मी परत एकदा आभार मानतोय. आणि आपला जास्त वेळ घेत नाही कारण या संपूर्ण वेबिनारच्या कार्यक्रमामध्ये या तज्ञ व्याख्यात्यांचं व्याख्यान त्याचबरोबर बीज भाषण या सगळ्या गोष्टींचा आपण दिवसभरामध्ये आस्वाद घेतला आहातच. या संपूर्ण वेबिनार बद्दल आपलं काय मनोगत आहे किंवा आपलं काय मत आहे त्यामध्ये उपस्थितांचे काही मनोगत या ठिकाणी होतील. यामध्ये सर्वप्रथम मी डॉक्टर पी ए पाटील सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या वेबिनार संदर्भात आपले विचार मांडावे. जोकारे सर, हा जोकारे सर, मी तुम्हाला 2 मिनिट प्रास्ताविक आहे की मॅडम. हा सॉरी, या समारोप समारंभाच्या निमित्तानं या समारोप समारंभाचे प्रास्ताविक डॉक्टर सुवर्णा पापळ मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. शिक्षण हाच धर्म हे ब्रीदवाक्य घेऊन श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला संचलित कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण आता वळलो आहोत. 2019 पासून ते आजतागायत आपण एका अनिश्चिततेच्या सावटाखाली वावरत आहोत. विद्यार्थी सुद्धा प्रचंड तणावाखाली आणि संभ्रमात आहेत आणि आजची अशी परिस्थिती ह्या परिस्थितीमध्ये जे ढगाळ वातावरण आपल्याला दिसते त्या पार्श्वभूमीवरती आजचं वेबिनार हे अतिशय लख सूर्यप्रकाश देणारं आणि प्रसन्नता देणारं आहे. आजच्या या डिजिटल युगामध्ये सर्वांनाच तंत्रज्ञानाशी मैत्री करण्याची किती गरज आहे हे आपण सर्व तज्ज्ञांकडून आज ऐकलेलं आहे. तर सर्व अभ्यासक संशोधक विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल की तंत्रज्ञान हे आपल्या आजच्या जीवनामध्ये किती उपयोगी आहे. तर आजच्या या वेबिनारमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना नवीन चेतना, नवीन दिशा आणि नवीन उत्साह मिळालेला आहे आणि सर्वांनी अतिशय मधुकर वृत्तीने हे सर्व गुणश्रेष्ठ व्यक्तिमत्वांना ऐकलं आहे, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा या युगामध्ये अधिक सक्षमतेने वाटचाल करण्यासाठी आपण सर्वांनीच आपल्या पंखांचा विंग स्पॅन वाढवण्याची गरज आहे. या ज्ञान आणि आनंद यात्रेतील समारोपाच्या कार्यक्रमाकडे आपण आता वळलो आहोत. तर ज्ञानदानाच्या प्रदीर्घ परंपरेतून ज्यांनी अभिमानास्पद शिखरे निर्माण केली असे गुणश्रेष्ठ आदरणीय डॉक्टर ह. ना. जगताप सर हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत आणि प्रगती आणि संपन्नतेचा सतत ध्यास घेतलेले आमचे प्राचार्य डॉक्टर अश्विनजी बोंदाडे सर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवित आहेत. जगताप सर प्रमुख अतिथी आहेत. तर ह्या कोरोनाच्या काळामध्ये तंत्रज्ञानाशी आपण जोडलो गेलेलो आहोत, त्या तंत्रज्ञानाशी नाळ आपण अशी जोडलेली ठेवूया, परंतु करोनाशी आपला संपर्क मात्र लवकरात लवकर तुटावा या आशेसह मी माझ्या प्रस्तावनेला पूर्ण विराम देते आणि संयोजकांनी मला प्रस्तावना करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर जोकारे सर पुढील सूत्र आपल्याकडे सुपूर्द करते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. यानंतर मी उपस्थितांच्या मनोगतामध्ये डॉक्टर पी ए पाटील सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी दिवसभराच्या वेबिनार बद्दल आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर पी ए पाटील सर नमस्कार. कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर पुण्य आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांनी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या वेबिनारचे संयोजक
आणि मी कोणाकडून काय घ्यावं असं जर म्हणत असाल तर या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर अश्विन बोंधार्डे सर यांच्याकडून उत्साह घ्यावा. आजच्या या समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत ते आदरणीय डॉक्टर हना जगताप सर यांच्याकडून काय घ्यावं तर त्यांच्याकडून अनुभव संपन्नता घ्यावी असे सगळे महनीय व्यक्ती या राष्ट्रीय वेबिनारसाठी उपस्थित आहेत. एकूण या वेबिनारची चारही सत्र अतिशय महत्वपूर्ण माहिती जी अत्यावश्यक आहे, म्हणजे चर्चा होती नुसती ऑनलाईन ऑनलाईन, मात्र प्रत्यक्षात टूलचा वापर कसा करायचा आणि तो त्याच्यामुळे अध्ययन अध्यापन आपलं प्रभावी कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण माहिती या वेबिनार मधून मिळालेली आहे. प्रथमतः प्रथम सत्र जे डॉक्टर गजानन गुलाने सरांनी घेतलं त्याच्यामध्ये ई कंटेंट डेव्हलपमेंट, अगदी सरांनी लर्निंग टीचिंग इथपासून ते ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म्स आहेत वेगवेगळे, मग ते स्वयं असेल मूक असेल, या संदर्भातली अत्यंत डिटेल अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि यवना स्वयं प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन कसं करायचं, अगदी तुम्हाला त्यासाठी गुगलचा अकाउंट असलं पाहिजे, इथपासून ते सर्टिफिकेट मिळेपर्यंत जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सरांनी सांगितली. त्यामुळे निश्चित स्वरूपानं घर बसल्या आपल्याला वेगळे जे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि स्वयं कोर्सेस करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची शैक्षणिक पात्रता लागत नाही, त्याला की दहावीत झालं पाहिजे म्हणजे या कोर्सला सहभागी होता येईल किंवा आणखी काहीतरी पाहिजे आपल्याला म्हणजे आपलं होता येईल असा कुठलाही क्रायटेरिया तिथे नसल्यामुळं कुठल्याही फॅकल्टीचा कोणताही विद्यार्थी कुठल्याही विषयासाठी कुठल्याही कोर्ससाठी, मग तो 4 आठवड्याचा असेल, 6 आठवड्याचा असेल किंवा 8 आठवड्याचा किंवा एखादा रिफ्रेशर असेल, अशा कुठल्याही कोर्सेसला आपल्याला जॉईन होता येतं आणि तो कोर्स आपला घर बसल्या पूर्ण करता येतो. असा एक महत्वाचा प्लॅटफॉर्म सरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये स्टेप वाईज उलगडून दिला, त्याबद्दल मी गुलाने सरांना धन्यवाद देतो. त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ COVID-19 या विषयावर डॉक्टर अमित गावंडे सर यांनी पण अतिशय महत्वाची माहिती दिली. त्यांची तब्येत ठीक नसताना तरी पण सरांनी अतिशय महत्वाची माहिती म्हणजे या पॅन्डेमिक पिरियडमध्ये सामाजिक क्षेत्रावर, सांस्कृतिक क्षेत्रावर किंवा प्रशासकीय क्षेत्रावर आणि एकूणच मानवी वर्तनावर कशा पद्धतीचे बदल झाले आणि त्याच्यामधून आपण कसं सावरायला पाहिजे. प्रत्येक वेळी आता COVID-19 म्हणून चालणार नाही, तर ती शस्त्र त्याची ढाल आपल्याला कशी बनवता आली पाहिजे आणि कोरोनाला सोबत घेऊन आपल्याला ह्या सगळ्या बदलाला कसं सामोरं गेलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून गावंडे सरांनी माहिती दिली. त्यानंतरचं तिसरं सेशन होतं ते म्हणजे राजेंद्र चव्हाण सर. चव्हाण सरांनी यूज ऑफ ऑनलाईन टूल्स फॉर स्कूल एज्युकेशन त्या संदर्भातले वेगळे जे टूल्स आहेत, मग ते अगदी स्वयं असेल, दीक्षा असेल किंवा गुगल मीट आहे, स्क्रीनोमॅटिक आहे, स्क्रीन कास्टिंग आहे, किंवा अगदी कॉपी पेस्ट कसं करायचं, इथपासून शॉर्टकीज कशा वापरायचा, आपला वेळ कसा वाचवायचा ह्या सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे ह्या अशी माहिती चव्हाण सरांनी पण दिली. आणि ज्यांच्याकडे आपण एक भीष्म पितामह म्हणून पाहतो ते डॉक्टर आदरणीय जगताप सर यांनीही त्यांच्या अनुभव संपन्नतेतून जे वेगळे मानसशास्त्रीय तज्ञ आहेत त्यांच्या सिद्धांताचे संदर्भ देऊन आपण येणारं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणाचा कसा स्वीकार करायचा आणि येणारी जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना आपल्याला सामोरं जाता येईल या चारही सेशन मधून दिवसभरामध्ये. आणि असा उत्साह मी म्हणतोय वर्षभरात कधीतरी मी बरेच ऑनलाईन असे वेबिनार जॉईन केले, मात्र एवढा प्रतिसाद प्रचंड मिळालेला हा वेबिनार वर्षभरातला किमान माझ्या माहितीप्रमाणे वर्षभरातला हा पहिला एकमेव वेबिनार असावा. आणि नुसतंच फक्त संख्या नाही म्हणजे गुणात्मकतेनं अगदी प्रत्येक वेळेचा ना अगदी मिनिटाचा विचार करून प्रत्येक सेशन अगदी लागलीच सुरू करून अत्यंत महत्वाची माहिती प्रत्येक सहभागींना मिळाली असेल. आणि त्यामुळेच कदाचित हे सगळं चॅट बॉक्स मध्ये आपण जर पाहिलं तर हा सगळा उदंड प्रतिसाद आणि त्याबद्दलचा धन्यवाद देण्यासाठीच तो भरलेला आहे असं मला वाटतं. आणि मला इथं या नॅशनल वेबिनार मध्ये एक सहभागी म्हणून सहभागी करून घेतलं आणि मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक महाविद्यालयाचे मी महाविद्यालयाला धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद धन्यवाद सर.
निश्चितच आपलं कौतुक आणि कौतुकाची थाप आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी असेल. निश्चितच हे वेबिनार यशस्वी होण्यामागे अनेक लोकांचे हात आहेत आणि सर्वांचं परत एकदा मी मनापासून आभार मानतो. आणि आपले दुसरे उपस्थित श्रोते जे आहेत, श्री मिलिंद खोबरे सर यांनी आपला मनोगत व्यक्त करावा. नमस्कार सर्वांना. माझे गुरुवर्य अश्विन बोनर्डे सर आणि त्याचबरोबर ऋषितुल्य गुरु ज्यांचं नाव आपण आवर्जून काढतोय, कारण आज आम्हाला एक वेगळा अनुभव आला. तो अनुभव म्हणजे की आमचे गुरु डॉक्टर कैलास बोंदार्डे सर आणि हना जगताप सरांची भेट एकदा संगमेश्वर महाविद्यालय या ठिकाणी झाली, तेव्हाच वाटलं की आजही आम्ही शिक्षणात आहोत आणि आम्ही विद्यार्थी आहोत. आणि तो अनुभव आज आम्हाला या राष्ट्रीय सेमिनारमध्ये मिळाला. आम्ही एक विद्यार्थी या नात्याने यामध्ये सहभागी झालो. पहिल्यांदा असं वाटलं की राष्ट्रीय स्तरावरचं आहे आणि आपल्या सगळ्या गुरुंना आपल्याला ऐकायला मिळणार आहे. शिक्षणात जे नवनवीन प्रवाह येत आहेत त्या प्रवाहाच्या बरोबर पोहत असताना आपल्यामध्ये काय सामर्थ्य निर्माण करता येईल ही एक इच्छा मनामध्ये होती आणि ती इच्छाच पुढे अश्विन बोनर्डे सरांनी सत्यात उतरवली. वाघमारे सर आणि भावे सर या सर्वांना पाहिलं की असं वाटतं की ऊर्जा येते की सूर्यमंडळातले हे सगळे ग्रह तारे आहेत आणि आपण एखादे काजवे आहोत. काजव्यांनी आपला प्रकाश द्यायचा आणि त्याचबरोबर सूर्यप्रकाश देणारे आमचे जगताप सर असतील, बोनर्डे सर असतील, हे आपलं काम करतायतच. त्यांना वयाची अट नाही आहे, पण शिक्षणामध्ये थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं कसं हे आज सकाळपासूनच्या सत्रामध्ये अतिशय नेटक्या पद्धतीनं झालं. तर यामध्ये सकाळचं जे पहिलं सत्र होतं ई कंटेंटच्या बाबतीत, त्या गुरुवर्यांनी गजानन गुल्हाने सरांनी, डॉक्टर आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, यांनी सांगत असताना असं सांगितलं की सर थोडासा मला वेळ कमी पडला. मी असं म्हणणार सर की वेळ कमी नाही पडला की थोडीशी क्षणाची पूर्तता, एक क्षण पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा, असं जसं एका कवीने म्हटलेलं आहे की तुमचा एक क्षण सर आम्हाला खूप पुरेसा ठरला, कारण त्यामधून आम्हाला एक ऊर्जा मिळाली आणि त्या ऊर्जेच्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी पुढे सरसावत आहोत. त्यानंतर अमित डॉक्टर अमित गवांडे सरांनी सुद्धा COVID-19 शिक्षणावर झालेला प्रभाव सांगितला. पण एक शिक्षकाचा प्रभाव जेवढा विद्यार्थ्यावर निर्माण होऊ शकतो त्यापेक्षा या कोविडचा प्रभाव तेवढं म्हणता येणार नाहीये. कारण कोविड कितीही मोठा झाला तरी आपण शिक्षणातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य हे सतत चालू ठेवणार आहोत. तर ही एक ऊर्जा आपण घेत गेलो. राजकिरण चव्हाण सरांनी तर नवीन तंत्रज्ञानाचं दालनच आमच्या समोर उभं केलं की छोट्या छोट्या गोष्टी करून सुद्धा आपण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकतो. ज्या ठिकाणी मोबाईल नाही आहे किंवा इतर साधनं नाहीत तरी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना ज्ञानदान देऊ शकतो ही एक उत्साह आम्हाला राजकिरण चव्हाण यांच्या बोलण्यातून दिसून आलं. आणि त्यानंतरचं सेशन मात्र आमच्या जगताप सरांचं, आम्ही खूप आसुसलेलो होतो सरांना ऐकण्यासाठी. सरांनी सुद्धा खूप छान पद्धतीनं की जी आव्हानं आहेत, सरांचं वारंवार म्हणणं असतं डॉक्टर कैलास बोंदार्डे सर असतील, जगताप सर असतील, यांची भेट जेव्हा होते ते म्हणतात ही आव्हानं आपल्यासमोर येतात का, कारण त्यांना आपल्यामधलं सामर्थ्य ओळखायचंय. आणि जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, करावयास लागा म्हणजे तुम्हाला कळून येईल तुमच्यामध्ये किती प्रचंड सामर्थ्य आहे. हे जेव्हा आम्ही बोंदार्डे सर आणि जगताप सरांच्याकडे पाहतो एक नवीन ऊर्जा आम्हाला मिळते आणि त्या ऊर्जेतूनच आम्ही आमचं कार्य अजून उत्साहाने करायला लागतो. तर असं एक सुंदर असं वेबिनार आजच्या दिवशी घडलं. फक्त थोडंसं वेळेच्या बाबतीत असं वाटतं की हे एक दिवसीय न म्हणता दोन दिवसीय जर झालं असतं तर अजून थोडंसं आपल्याला सहभाग घेता आला असता. पण खूप छान पद्धतीचं सेमिनार हे कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, माझं महाविद्यालय या विद्यालयाने आयोजित केलं, त्याबद्दल वाघमारे सर, बोंदार्डे सर, आमचे रंगरेज मॅडम, सर्व गुरुवर्यांना मी विनम्र अभिवादन करतोय आणि माझं मनोगत इथं थांबवतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ज्या काही सूचना केलेल्या आहेत किंवा ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत निश्चितच महाविद्यालय प्रशासन यावर विचार करेल. यानंतर मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अश्विन बोंदाडे सर यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षीय
आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या राष्ट्रीय वेबिनारच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती असणारे श्रद्धेय गुरुवर्य डॉक्टर हना जगताप सर, दुसरे प्रमुख उपस्थिती असणारे सन्माननीय प्राचार्य मर्जे सर, या वेबिनारचे समन्वयक डॉक्टर भावे, सहसमन्वयक डॉक्टर वाघमारे सर, सर्व माझे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि या वेबिनारमध्ये उपस्थित असणारे विविध विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षक आणि रिसर्च स्कॉलर्स, हा वेबिनार घेत असताना जेव्हा विचार केला विषयाची निश्चिती केली आणि व्याख्याते निश्चित करण्याचा विचार केला तेव्हा आमच्या डोळ्यासमोर जी नावं आली त्यामध्ये आज ज्यांची चार व्याख्यानं तुम्ही सगळ्यांनी ऐकली ती चार नावे प्रामुख्याने आमच्या समोर होती. आणि तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आज चारही व्याख्यात्यांची व्याख्यानं ऐकल्यानंतर आपल्या प्रत्येकाला आजच्या या नवीन सिच्युएशनमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये येऊ घातलेल्या परिवर्तनाची प्रतिबिंब काय असणार आहेत आणि आपल्याला भविष्यामध्ये आपल्या स्वतःच्या भूमिकेमध्ये करावी लागणारी परिवर्तन काय असू शकणार आहेत याचा अंदाज आलेला आहे. मित्रांनो, मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आजचे जे चार रिसोर्स पर्सन होते त्यातले तुम्हालाही जाणवलं असेल की अमित गावंडे सर आणि जगताप सर दोघांची तब्येत तशी ठीक नाही आहे. पण अगदी मला माहिती नाही, पण मी काल फोन केल्यानंतर सरांनाही फोन केला, सर तब्येत नसेल तर आपण मी दुसरी व्यवस्था करतो, पण सर म्हणाले नाही मी बोलतो. मी अमित सरांनाही फोन केला की तुमची तब्येत ठीक नाहीये सर, मी दुसरी व्यवस्था करतो, तुम्ही विश्रांती घ्या. ते म्हणाले नाही सर मी बोलतो. आणि आज जेव्हा यांची व्याख्यानं मी ऐकत होतो तेव्हा मला स्वतःलाच मनामध्ये असं वाटत होतं की त्यांची तब्येत ठीक नाही आहे पण तरी देखील त्यांना स्वतःची मतं या वेबिनारमध्ये मांडायची आहेत. सो मी सर्वांचेच, जगताप सरांचे, अमित गावंडे सरांचे, गुलाने सरांचं व्याख्यान तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय उत्साहाने भरलेलं गुलाने सरांचं आहे, आणि चव्हाण सर ज्यांनी दिग्दर्शनासह आपल्याला माहिती दिली, चौघांचेही अत्यंत मनापासून धन्यवाद देतो की खूप छान सुंदर माहिती ही सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षक बंधू भगिनींना त्यांनी दिलेली आहे. हे वेबिनार आयोजित करण्यामागचा एक प्रमुख उद्देश हा होता की बऱ्याच वेळेला वादाचा विषय आपल्या सगळ्यांसमोर आहे की आपण सुद्धा बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की काय हे ऑनलाईन टीचिंग काय बरोबर नाही आणि आपलं फेस टू फेस कॉलेजमध्ये असणारं टीचिंग खूप चांगलं आहे, ऑनलाईन टीचिंगचा काय फायदा नाही. किंवा दुसरा एक मतप्रवाह असा आहे की काय फेस टू फेस आणि ऑनलाईन टीचिंग मध्ये काय फरक आहे, दोन्ही सारखेच आहेत, जे फेस टू फेस होऊ शकतं ते ऑनलाईन मध्ये होऊ शकतं, ऑनलाईन मध्ये प्रॅक्टिकल घेता येत नाही, फेस टू फेसच घेतलं पाहिजे, असे बरेच वादाचे विषय आहेत. ते काहीही असो, मतभेद जरूर असतील, काही लोकांना ऑनलाईन टीचिंग लर्निंग बद्दल तितकी आत्मीयता किंवा तितकं महत्व पटलेलंही नसेल, पण COVID-19 परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मात्र जाणवली की या परिस्थितीमध्ये जर ऑनलाईन टीचिंग लर्निंगची साथ आपण घेतली नसती तर कदाचित टीचिंग लर्निंग प्रक्रिया ही पूर्ण थांबली असती. कारण जर लॉकडाऊन झालं असतं, आपण बंदिस्त झालो असतो आणि जर हे ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस जर आपल्या समोर ही प्रक्रिया नसली असती तर कदाचित आपण आज ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय तेही आपण पोहोचू शकलो नसतो. आणि ही ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी मला असं वाटतं की या कोविडच्या 1.5-2 वर्षांमध्ये जितके नवीन ऍप्लिकेशन्स, जितके नवीन टूल्स, जितके नवीन प्रोग्राम्स डेव्हलप झाले असतील कदाचित ते यापूर्वी कधीच झाले नसते. मी जगताप सर जेव्हा आम्ही सहज चर्चा गप्पा मारत असतो तेव्हा बऱ्याच वेळेला आमची चर्चा होते काय आजकालची ही शिक्षक आहेत, प्रत्येकाचं युट्यूब चॅनल आहे, प्रत्येकाचं ब्लॉग आहे, प्रत्येकाचं वेबसाईट, स्वतःची वैयक्तिक वेबसाईट आहे, प्रत्येक जण नवीन नवीन टूल्स डेव्हलप करतोय, प्रत्येक जण ऑनलाईन टीचिंग लर्निंगचे नवीन प्रयोग करतोय.
आज कॉलेज लेवलला सुद्धा या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, हे एक प्रकारचं आपल्याला मिळालेली गिफ्ट आहे या कोविड 19 ची, की ज्या बऱ्याचशा ऍप्लिकेशन्स जे आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हते ते सगळे ऍप्लिकेशन्स आपल्याला कोविड 19 मुळे कळाले आणि याचा आपण आज आता प्रभावीपणे वापर करतोय. हा याचा फायदा कितपत होईल हा वेगळा प्रश्न आहे. एक मात्र गोष्ट अत्यंत महत्वाची आहे जी जगताप सरांच्याही बोलण्यात न आली, ती मला या निमित्ताने सर्व माझ्या बंधू भगिनी सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षक मित्रांना सांगायची आहे की मित्रांनो, जेव्हा हे कोविड 19 पिरियड संपेल आणि प्रत्यक्ष शाळा महाविद्यालय सुरू होतील आणि विद्यार्थी शाळेत आणि महाविद्यालयात येण्यासाठी आपण त्यांना आव्हान करू आणि विद्यार्थी तेव्हा कितपत महाविद्यालयात आणि शाळांमध्ये येण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असतील, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि मला असं वाटतं की याच्यासाठी कदाचित प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये आपल्याला काउन्सिलिंग सेंटर्स उभे करावे लागतील, मुलांना पुन्हा एकदा आपली दैनंदिन अध्ययन प्रक्रिया सुलभतेने चालण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका पुन्हा पटवून द्यावी लागेल. विद्यार्थ्यांना सांगावं लागेल, अटेंडन्स असेल आणि कॉलेजमधल्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या ऍक्टिव्हिटीज आणि त्यातलं पार्टिसिपेशन याचं महत्व पुन्हा विद्यार्थ्यांना पटवून द्यावं लागेल. महाविद्यालयात आणि विद्यार्थ्यांना आणावं लागेल आणि आपल्या त्यांच्यामधल्या एक सक्षम आंतरक्रिया आपल्याला निर्माण करावी लागेल असंही मला स्वतःला वाटतं. टेक्नॉलॉजी हा भाग महत्वाचा आहे, तंत्रज्ञान शिक्षणामध्ये राहिलंच पाहिजे, पण त्याचबरोबर फेस टू फेस इमोशनल अटॅचमेंट आणि इमोशनली भावनांची देवाणघेवाण सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. स्किल आणि ज्ञान समृद्धी बरोबर भावनांचा विकास सुद्धा झाला पाहिजे आणि तो विकास करण्याची ही संधी आपण आपल्या शिक्षण प्रक्रियेतून दिली गेली पाहिजे. आणि म्हणून ऑनलाईन टीचिंग लर्निंग असेल किंवा फेस टू फेस टीचिंग लर्निंग असेल, या सगळ्या गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत, एवढंच मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी या वेबिनारचे समन्वयक डॉक्टर बाळकृष्ण भावे सर, सहसमन्वयक डॉक्टर दत्ता वाघमारे सर, माझा सर्व महाविद्यालयातील सर्व बीएड डीएड एमएडचे सर्व माझे सहाय्यक प्राध्यापक बंधू भगिनी यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, त्या सर्वांचे अत्यंत मनापासून धन्यवाद मानतो. मला प्रभारी प्राचार्य म्हणून चार्ज मिळाल्यानंतर हा पहिलाच वेबिनार होता आणि या वेबिनारमध्ये आजच्या दिवसभराचं कामकाज बघितल्यानंतर मी समाधानी आहे की माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक उत्तम पद्धतीने श्रम घेऊन हा वेबिनार सक्सेस करण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, सर्वांचे मनापासून आभार. आणि सहभागी झालेल्या सर्व प्राचार्य, माझ्या विद्यापीठातले जवळजवळ सर्व प्राचार्य मी पाहतो आज दिवसभर वेबिनारला जॉईन झालेले आहेत. मी बघत होतो हिरेमठ सर आहेत, एस के पाटील सर आहेत, खूप जण मी पाहत होतो, सर्वांचे अत्यंत मनापासून धन्यवाद. आपण सर्वजण पूर्ण वेळ उपस्थित राहिलात, असंच प्रेम महाविद्यालयावर आपलं असावं ही अपेक्षा या निमित्ताने करतो. इव्हन मी सकाळपासून बघतोय लातूरचे आमचे गोपाळ पाटील सर सुद्धा पूर्ण वेळ जॉईन होते प्राचार्य. सो खूप जण दिवसभर जॉईन आहेत, सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपलं प्रेम असंच महाविद्यालय असू दे ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी हेही सांगितलं की आपण सर्वजण इथून पुढच्याही विविध आमच्या कार्यशाळा आणि वेबिनारला असेच जॉईन व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो. सर्व रिसोर्स पर्सनचे पुन्हा धन्यवाद देतो. आमचे कीनोट स्पीकर गुणाने सरांनाही खूप मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सर गोंधळे सर, तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन, खूप छान ऑर्गनाइज केला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. हॅलो गोंधळे सर, नमस्कार. फार छान, फार मस्त झालं सर कार्यक्रमाचा. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. जो करे सर. हा सर, यानंतर मी महाविद्यालयातील आमचे सहकारी डॉक्टर सोमनाथ सूर्यवंशी सर यांना या समारोप समारंभ कार्यक्रमासाठी आभार व्यक्त करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर सूर्यवंशी सर. धन्यवाद सर. श्री ऐपदी जैन पाठशाला संचालित कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने चेंजेस इन अडॉप्शन ऑफ न्यू स्ट्रॅटेजीज इन टीचर एज्युकेशन इन प्रेझेंट सिनारिओ या विषयावर आज राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र संपन्न झाले. सर्वप्रथम मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे आभार व्यक्त केलो
करतो की त्यांनी आमच्या चर्चासत्रास मान्यता दिली. तसेच आजच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सोलापूर विद्यापीठ शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर शिखरे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. आजच्या राष्ट्रीय चर्चासत्रास लाभलेले चारही रिसोर्स पर्सन्स आदरणीय गुलाने सर, डॉक्टर अमित गावंडे सर, श्री राजकिरण चव्हाण सर व माझे गुरु आदरणीय डॉक्टर हना जगताप सर यांनी आम्हाला अनमोल असे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. या सर्व सेशनचे चेअरपर्सन्स यांचेही आभार. या वेबिनारसाठी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील अध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग ऑनलाईन रित्या उपस्थित होते त्यांचेही आभार. या चर्चासत्रासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अश्विन बोंगारडे सर यांनी आम्हाला एक दिशा दिली आणि आम्ही कोणत्या पद्धतीनं हे चर्चासत्र आयोजित करावं यासाठी त्यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर बाळकृष्ण भावे सर यांनी उत्तम प्रकारे नियोजन करून या चर्चासत्राची रूपरेषा मांडली आणि त्यानुसारच आम्ही याची अंमलबजावणी आज करतो, त्यामुळे त्यांचेही मी मनस्वी आभार मानतो. तसेच या चर्चासत्राचे सहसमन्वयक डॉक्टर दत्ता वाघमारे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्यांनी घेतलेले परिश्रम हे खूप मोलाचे आहेत. बीएड एमएड छात्राध्यापक जे आज दिवसभर सकाळपासून या ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रासाठी उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाच्या मागे ज्या व्यक्तींनी, ज्या साधन व्यक्तींनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी ते सर्वांचेही आभार मानतो. तसेच हा वेबिनार अध्यक्षांच्या परवानगीने इथे संपला असं मी जाहीर करतो. मी सर्वांना विनंती करतो की एक म्हणजे काही सेकंदासाठी सर्वांनी व्हिडिओ ऑन करा प्लीज. एक छायाचित्र घेता येईल आपल्याला. प्लीज सर्वांनाच विनंती करतोय व्हिडिओ ऑन थोड्या वेळासाठी करावा प्लीज. ज्यांचे उर्वरित राहिले त्यांनी सुद्धा ऑन करावे प्लीज. सर्वांनाच विनंती करतोय. धन्यवाद सर, सर्वांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. यस, फक्त एक शेवटची सूचना मी सगळ्यांसाठी देतोय की या वेबिनारची फीडबॅक फॉर्मची लिंक ही उद्या 5 वाजता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली जाईल. सगळ्यांनी फीडबॅक फॉर्म भरावा जेणेकरून जे फीडबॅक फॉर्म भरतील त्यांना ई सर्टिफिकेट त्यांच्या ईमेल आयडी वर मिळेल. फीडबॅक फॉर्म भरताना नाव आणि सगळी माहिती व्यवस्थित भरा, तीच माहिती तुमच्या सर्टिफिकेट वर येणार आहे. सो थँक्यू, थँक्यू व्हेरी मच टू एव्हरी वन. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद, धन्यवाद. या अनुषंगाने आम्हाला अनेक जणांना आभासी कार्यशाळेमध्ये सहभाग घेता आला, त्यांना जगताप सरांना ऐकता आलं. अरे पवार सर धन्यवाद, मी सकाळपासून तुम्हाला पाहतोय. यस, खूप आनंद वाटला. थँक्यू. यस सर, वाघमारे सरांबरोबर माझं बोलणं झालं होतं. हो हो. हा, मी आणि मिसेस दोघं पण जॉईन झालो होतो सर. यस 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 सर. यस सर, यस सर. थँक्यू. आता तुम्ही नावाचा उल्लेख पण केला तुम्ही आता. हो हो, मी म्हटलं ना मी सकाळपासून पाहतोय तुम्हाला. हो सर. हो हो सर. यस थँक्यू सर. थँक्यू सर. इट्स 16:50. कस्तुरबाईचा स्टाफ फक्त एक्झिट होऊ नका, बाकी सगळे जण बाहेर पडतील. आपण कस्तुरबाईचा सगळे फॅकल्टी मेंबर्स आपण थांबूयात. ओके सर. ओके. थांबा, येते ते करते.
मला नको. हो सर मला नको. आता करेल की आले की पाच. इंगळे मॅडम, इंगळे मॅडम आहेत का सर? जॉईन होतील आता, परत सांगितले त्यांना. हा आले बघा. बर, हे पापळ मॅडम आणि हे नाही दिसेनात मला. सर रेकॉर्डिंग बंद करतो मी. रेकॉर्डिंग बंद करा सर, लगेच बंद करा.